नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्याला कापूस लागवडीचं प्रगत तंत्रज्ञान या वेबिनार प्रसंगी मी आपण सर्वांचं जैन उद्योग समूह जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगावच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। मी डॉक्टर बी डी जडे, सिनियर साइंटिस्ट जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगावमध्ये गेल्या 30 वर्षापासून काम करतोय। शेतकरी बंधूंनो, सध्याची परिस्थिती अतिशय विदारक आहे आणि कोरोनामुळे सर्व परेशान झालेले आहेत आणि त्यामुळे आपण प्रत्येकाने आपली काळजी घेणे फार गरजेचं आहे। सुरक्षित राहा आणि आपली काळजी घ्या, फार मोठी रिस्क घेऊ नका, बाहेर गरज नसेल तर बाहेर पडूच नका। तर हे आलेले संकट हे त्याचं निवारण होईल, परंतु त्याला थोडासा संयम ठेवायला पाहिजे आणि आपण सुरक्षित राहा आणि आपली काळजी घ्या। आजच्या आपल्या कापूस लागवडीच्या प्रगत तंत्रज्ञानाबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। मित्रांनो, कापूस आपल्या देशातील एक प्रमुख नगदी पीक आहे आणि त्याचा आपण संपूर्ण जगामध्ये त्याची काय परिस्थिती आहे ते आपण बघणार आहोत। कापूस पिकाचं त्याचं बॉटनिकल नाम शास्त्रीय नाव जे आहे ते गॉसिपियम स्पीसीज असं आहे आणि मालवेसी फॅमिली मध्ये पीक आहे आणि त्याचं नेटिव जे आहे ते अमेरिका, भारत आणि आफ्रिका असं आहे। आणि आर्बोरियम त्याला आपण देशी कापूस असं म्हणतो। त्यानंतर अमेरिकेतील गॉसिपियम हिरसुटम म्हणजे हायब्रिड कॉटन, आफ्रिकामध्ये गॉसिपियम बार्बाडेन्स म्हणजे त्याला आपण लांब धाग्याचा कापूस म्हणूया आपण। आणि जवळपास कापूस पीक हे 196 देशांमध्ये घेतलं जातं आणि 196 देशांपैकी 77 देशांमध्ये ते कापूस पिकाची लागवड केली जाते। जगामध्ये सर्व देशांमध्ये कापसाची लागवड होत नाही, 79 देशांमध्ये कापूस पिकाची लागवड केली जाते आणि जगामध्ये कापूस पिकाचं जवळपास 362 जवळपास 350 ते 360 लाख हेक्टर क्षेत्र असं जवळपास असतं आणि कापसाची उत्पादकता ही 748 किलो रुई प्रति हेक्टर। मित्रांनो, कापसाचं उत्पादन जे आहे, शेतकरी बंधू जे कापूस विकतात ते रॉ कॉटन असतो, ज्याला आपण सीड कॉटन असे म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये सरकीयुक्त कापूस आहे, रुई असतं त्यामध्ये। परंतु कापसाची उत्पादकता जी आहे ती जगाच्या पातळीवरती नॅशनल लेवलवरती किंवा जागतिक पातळीवरती ती रुईच्या भाषेत बोलली जाते, म्हणजे काही 170 किलोची रुईची गाठ असते आणि 340 किलोची खंडी असते। खंडीच्या कापसाच्या गाठीमध्येच विक्रीचा व्यवहार होत असतो, कोणीही सारखी इथं कापूस विकत घेत नाही। जिनर्स फक्त कापूस त्यांच्या जिनिंग फॅक्टरीमध्ये सारखी इथं कापूस विकत घेतात। साधारणपणे पाहिले तर चीनमध्ये 1633 किलो रुई प्रति हेक्टरी आहे। भारतामधली जी 527 किलो, आता मागच्या वर्षी जवळपास 501 किलो रुई प्रति हेक्टर झाली, म्हणजे कापसाची उत्पादकता कमी होत चाललेली आहे। अमेरिकेमध्ये ती 900 किलो आहे, ब्राझीलमध्ये 1508 किलो आहे, टर्कीमध्ये 1649 किलो आहे, तर पाकिस्तानमध्ये 748 किलो आहे, ऑस्ट्रेलियामध्ये 1859 किलो आहे, उझबेकिस्तानमध्ये 642 किलो आहे आणि कॉंगोमध्ये सर्वात कमी जी उत्पादकता जी ती कॉंगो देशाची आहे, ती फक्त 109 किलो प्रति हेक्टर उत्पादकता आहे। हा भारताचा कापूस लागवडीचा मॅप तुम्ही बघू शकता, कॉटन मॅप ऑफ इंडिया। आणि मित्रांनो, तुमच्या लक्षात येईल की कापसाची शेती जी आहे ती सर्व राज्यांमध्ये होत नाहीये आणि फक्त निवडक राज्यांमध्ये आपण बघू शकतो, त्यामध्ये फक्त 10 राज्यांमध्ये कापसाची शेती आपल्याला होताना दिसते। साधारणपणे कापसाची जी लागवड जी आहे ती 3 विभागात आपण विभागलेली आहे। पहिला विभाग जो आहे तो उत्तर विभाग आहे। उत्तर विभागामध्ये पंजाब, हरियाणा आणि राजस्थान असे 3 राज्य आहेत। वैशिष्ट्य म्हणजे या उत्तर विभागातील कापसाची लागवडीचं जे आहे ते जवळपास याच्यामध्ये 90 ते 95% कापूस हा जवळपास बागायती कापसाची लागवड या ठिकाणी होते। त्याचबरोबर दुसरा जो विभाग आहे तो मध्य भारत आहे। मध्य भारतामध्ये सेंट्रल झोन मध्ये 3 राज्य आहेत, त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश आणि गुजरात 3 राज्य आहे। पण या मध्य विभागामधील जे 3 राज्य आहेत त्यापैकी गुजरात आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांमध्ये जी काही कापसाची लागवड होते ती 40 ते 42% कापसाची लागवड ही बागायती कापसाची लागवड आहे।
आणि आपला महाराष्ट्र जो आहे महाराष्ट्रामध्ये कापसाची लागवड जी आहे ती जवळपास 90 ते 95% कापसाची लागवड ही निव्वळ पावसाच्या भरोशावरती आहे, कोरडवाहू कापसाची लागवड आहे। त्यामुळे आपल्या राज्याची कापसाची उत्पादकता अतिशय कमी आहे, त्यामुळे इतर राज्यांशी किंवा देशाशी आपली तुलना कधीही होऊ शकणार नाही। तिसरा विभाग जो आहे तो म्हणजे दक्षिण विभाग। दक्षिण विभागामध्ये चार राज्य येतात, आंध्र प्रदेशाचा दोन राज्यात विभागले गेले, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू असे चार राज्य आहेत। यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा याच्यामध्ये जवळपास 18 ते 21% कापसाची लागवड ही बागायती कापसाची लागवड आहे। तर तामिळनाडू राज्यामध्ये जवळपास ही जवळपास 38 ते 39% कापसाची लागवड ही बागायती कापसाची लागवड आहे। इतरमध्ये कापसाची लागवड आता सुरू झालेली आहे, बऱ्यापैकी कापसाची लागवडचे क्षेत्र वाढतंय। जवळपास 1.5 लाख हेक्टर क्षेत्र कापसाचं पुरीस राज्यामध्ये आहे। तर राज्यनी आपण जर कापसाचं लागवडीचं क्षेत्र जर पाहिलं 2018-19 जवळच क्षेत्र आहे। तर दक्षिण उत्तर विभागामध्ये जे पंजाब हरियाणा राजस्थान जे आहे त्याचे आपण 42,000 हेक्टर क्षेत्र आहे। आणि गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र मध्य विभाग जो आहे, मध्य विभागामध्ये जवळपास 75 लाख हेक्टर क्षेत्र आहे। आणि दक्षिण विभागामध्ये तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये जवळपास 30 लाख हेक्टर क्षेत्र आहे। आणि इतर पैकी जो ओरिसा राज्य आहे त्याच्यामध्ये 1.5 लाख हेक्टर आहे, जवळपास 122 लाख हेक्टर क्षेत्र आपल्या देशामध्ये आहे। आणि त्याची उत्पादकता 501 किलो रुई प्रति हेक्टर आहे। आता आपण समरी जर पाहिलं, आपण गोषवारा जर पाहिला आपण जगाचा, भारताचा आणि आपल्या राज्याचा, तर जगामध्ये 362 लाख हेक्टर क्षेत्र आहे, 748 किलो रुई प्रति हेक्टर। आपण जर सरकीयुक्त कापूस जर विचार घेतला आपण, कन्वर्जन केलं आपण, रूपांतर जर केलं आपण सरकीयुक्त कापसामध्ये, रॉ कॉटन आपण म्हणूया, सीड कॉटन म्हणूया, तर साधारणतः 748 किलो रुईचं कन्वर्जन जे आहे ते साधारणतः 21 क्विंटल पर हेक्टर, 21.5 क्विंटल पर हेक्टर म्हणजे एकरी जी आहे ती 9.5 क्विंटल पर एकर। जगाची कापसाची उत्पादकता जी आहे ती 9.5 क्विंटल पर एकरची आहे। आता आपण भारतात जर पाहिलं 122 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि भारतामध्ये कापसाची उत्पादकता 501 किलो रुई पर हेक्टरची आहे। त्यात आपण सरकीयुक्त कापूस जर बघितलं आपण तर सांगतो 14.31 क्विंटल पर हेक्टरची उत्पादकता आहे। आपण एकरी जर काढली तर ती 5.89 म्हणजे 5.6 क्विंटल प्रति एकर आपली उत्पादकता आहे, 5.6 क्विंटल। आता महाराष्ट्र जर पाहिलं मित्र, महाराष्ट्रामध्ये 42 लाख हेक्टर क्षेत्र कापसाचं आहे आणि कापसाची उत्पादकता 334 किलो रुई पर हेक्टरची आहे। आणि याचं सरकीयुक्त कापूस जर पाहिलं आपण जवळपास 9.5 क्विंटल पर हेक्टरचा आहे, म्हणजे जवळपास 4.25 क्विंटल पर एकरचा उत्पादन आहे। मित्रांनो, आपण एकीकडे आपण म्हणतो की कापूस हे पीक नगदी पीक आहे आणि जेव्हा आपलं कापसाचं उत्पादन पाहिलं आपण 5.6 क्विंटल किंवा 5.4 क्विंटल पर एकरचं, तर हे एवढं कमी उत्पादन जे आहे ते आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना जर ह्या पीक जर नगदी पीक म्हणत असेल तर निदान आपलं कापसाचं उत्पादन दुप्पट तरी झालं पाहिजे या दृष्टीने आपले प्रयत्न असले पाहिजे। म्हणून कापसाचं उत्पादकता वाढवण्यासाठी हे जे तंत्रज्ञान आहे ते आपण समजून घेऊया। साधारणपण जे शेतकरी वापर करतात, आपण उत्पादकता पाहिली 748 किलो रुई पर हेक्टरची आपली जगाची उत्पादकता आहे, परंतु जेव्हा शेतकऱ्यांना ठिबक सिंचन वरती एकरी 12 क्विंटल जरी उत्पादन मिळालं, एकरी 12 क्विंटल उत्पादन म्हणजे सीड कॉटनचं जर पाहिलं आपण साधारणपणे 12 क्विंटल उत्पादन आपण मिळालं तर हेक्टरी ते जवळपास 29.5 क्विंटल पर हेक्टर होईल। आणि त्याची रुई आपण काढली तर ती 1050 किलो रुई पर हेक्टर, म्हणजे जगाच्या जवळपास 1.5 पट होईल उत्पादन त्याचा। जर 15 क्विंटल उत्पादन मिळालं तर जगाच्या उत्पादकतेपेक्षा कितीतरी जास्त 1297 किलो रुई पर हेक्टर होईल। 20 क्विंटल शेतकऱ्यांना कापसाचं उत्पादन मिळालं तर ते 1729 किलो रुई पर हेक्टर होईल। आणि मित्रांनो, ठिबक सिंचनचा वापर गेल्या 15 वर्षापासून शेतकरी मोठ्या प्रमाणात करत आहेत आणि शेतकऱ्यांनी 15 क्विंटल पासून तर 49.5 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवलं मित्रांनो।
जेव्हा 15 क्विंटल उत्पादन मिळालं तरी रुईचं उत्पादन पहिले 1297 रुपये 1300 किलो रुई पर हेक्टरची आहे, आणि ज्या शेतकऱ्यांनी 49.5 क्विंटल उत्पादन मिळालं त्याची रुई आपण जर काढली तर ती रुई होती 4264.75, म्हणजे जगाच्या जवळपास 5-6 पट जवळपास त्याची उत्पादकता होती। म्हणजे ठिबक सिंचनवरती कापसाच्या लागवड केली की विक्रमी उत्पादन तर मिळणारच आहे आणि त्याबरोबर आर्थिक फायदाही आपल्याला जास्त मिळणार आहे। आता आपण साधारण दृष्टिक्षेप त्याचा टाकला आपण आपल्या महाराष्ट्र राज्यातील कापसाचे उत्पादकतेवरती, तर जे शेतकरी निव्वळ पावसाच्या भरसावरती कापसाची शेती करत आहेत ज्याला आपण कोरडो कापसाची लागवड म्हणूया, त्यांचं सरासरी उत्पादन 3 ते 4 क्विंटल पर एकरच आहे। आपण मागच्या आकडेवारी पाहिले, आपण ज्यांच्याकडे संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था आहे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये सप्टेंबरला गरज पडल्यानंतर शेतकरी मोकळं पाणी जे भरतात त्यांचं उत्पादन जे 8 ते 10 क्विंटल पर एकरच आहे, आणि जे शेतकरी ठिबक सिंचन पद्धतीवरती कापसाची लागवड करत आहेत त्यांचं उत्पादन 15 क्विंटल पासून तर 25 क्विंटल पर्यंत जवळपास असंख्य शेतकरी आहेत, हे 15 ते 25 क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी। त्यामुळे आपण उत्पादनाची एवढी जंप आपण जर बघितलं आपण तर कोरडवाहूपेक्षाही जवळपास 5 ते 6 पट आपल्याला उत्पादन याच्यामध्ये जास्त मिळत आहे, आणि पाट पाणी पद्धतीपेक्षा दुप्पट आपण इथे उत्पादन आपण ठिबक सिंचन पद्धतीवरती करतो। म्हणजे ही आकडेवारी जी आहे ही सर्वांना नजरेत डोळ्यात अंजन घालणारी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी यावरती गांभीर्याने विचार करण्याची फार गरज आहे। आता कापसाचं जे 3 ते 4 क्विंटलचं आपलं उत्पादन मिळत आहे किंवा पाटपाणी पद्धतीवरती 7 ते 8 क्विंटलचं उत्पादन मिळतं, तर कारण काय कमी उत्पादन मिळण्यामध्ये? उत्पादन कमी मिळण्यामध्ये सर्वात महत्वाचं कारण जे असेल ते लॅक ऑफ इरिगेशन फॅसिलिटी, म्हणजे सिंचनाचा अभाव। हे कोरडवाहू जे 90 ते 95% क्षेत्र महाराष्ट्रातलं आहे त्याला सर्वात महत्वाचं कारण आहे उत्पादन कमी होण्यामध्ये। दुसरं महत्वाचं कारण आहे की बऱ्याचशा ठिकाणी कापसाला खतं किती केली गेली पाहिजे त्याचा पूर्ण अभ्यास नाहीये, आणि असंतुलित पोषण आपण कापूस पिकाला देत असल्यामुळे उत्पादन कमी मिळतं आपल्याला। आणि महाराष्ट्रामध्ये जे क्षेत्र एवढं प्रचंड आहे 42 लाख हेक्टर क्षेत्र, त्यात बरेचसे शेतकरी हलक्या जमिनीत पण लागवड करतात, काही मध्यम जमिनी होती, काही भारी जमिनीमध्ये जमिनीची लागवड करतात, पण जे शेतकरी हलक्या जमिनीत लागवड करतात त्यांचं उत्पादन मात्र कमी आहे। कापसाची मुळच मुळात 100 सेंटीमीटर पर्यंत खोल जात असतात, त्यामुळे कापसाच्या साठी जमीन जी आहे ती निदान 60 सेंटीमीटर खोलीची असली पाहिजे, परंतु हलक्या जमिनीमध्ये ज्या जमिनीची खोली 30 सेंटीमीटर पेक्षा जास्त नाही आहे त्या जमिनीमध्ये कापसाचं उत्पादन कमी मिळतं। ओव्हर एग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस, म्हणजे ज्याला कापूस लागवडीच्या तंत्रज्ञानामधले जे उणीवा जे आहेत त्या उणीवामुळे सध्या सुद्धा कापसाचं उत्पादन कमी मिळतं। बऱ्याचशा शेतकऱ्यांना कापसाच्या जातीबद्दल माहिती नाही, त्याचा कालावधीबद्दल माहिती नाही, त्याचबरोबर त्याला अंतर किती दिलं पाहिजे, त्याला खतं किती दिले पाहिजे, त्याला पाणी किती दिलं पाहिजे, या सर्व गोष्टीचे पूर्ण माहिती नसल्यामुळे आपल्याला उत्पादन कमी मिळत आहे। त्याचबरोबर कापूस पिकामध्ये येणाऱ्या ज्या किडी जे आहेत त्यामध्ये रस शोषण करणाऱ्या किडी आहेत किंवा गुलाबी बोंडअळी आहे किंवा पानं खाणारी अळी आहे, त्याचबरोबर रोगांमध्ये दहिया असेल, कवडी असेल किंवा अँथ्रॅक्नोज असेल, तर याच्यामुळे किंवा बॅक्टेरियल ब्लाइट असेल, यामुळे सुद्धा कापूस पिकाचं उत्पादन कमी होतं। म्हणून मित्रांनो, कापूस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती आहे, गेल्या 50 पेक्षाही अधिक वर्षापासून आपले शेतकरी कापसाची लागवड करतायत, परंतु कापसाच्या बाबतीतला पूर्ण कापसाच्या बाबतीतली पूर्ण माहिती नसल्यामुळे कापूस पिकाचं उत्पादन आपल्याला कमी मिळत आहे। म्हणून कापूस लागवडीचा पूर्ण तंत्रज्ञान जर माहीत असेल तर निश्चितपणे आपल्याला कापसाचं विक्रमी उत्पादन घेता येणार आहे। ज्या शेतकऱ्यांना उत्पादन कमी मिळतंय त्यांचा नवीन तंत्रज्ञान वापरण्याकडे कल नसतो, त्यामुळे उत्पादन वाढीसाठी आपला प्रयत्न असला पाहिजे नवीन नवीन ज्या काही तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्याचा आपल्या कापूस शेतीमध्ये वापरणं आपण निश्चित केला पाहिजे। आता एप्रिल महिना चालू आहे, जवळपास 16 तारीख आजची आहे, आणि शेतकरी बंधूंनो एप्रिल आणि मे महिना कापूस लागवडीच्या शेतकऱ्यांना आज अतिशय महत्वाचे असणार आहे। या 2 महिन्यामध्ये शेतकरी नियोजन करणार असणार आहे, ज्या शेतकऱ्यांना कापूस लागवड करायची आहे किंवा खरीपाच्या हंगामात जी काही पिकं लागवड करणार आहेत त्याआधी किंवा फळबागाची लागवड करणार आहेत त्याआधी माती परीक्षण करून घेणं फार गरजेचं आहे। मातीचा नमुना, मातीचं परीक्षण करण्यामुळे आपल्याला
आपल्या जमिनीची ओळख होते, भौतिक परीक्षण असेल, रासायनिक परीक्षण असेल, त्यामुळे आपल्याला जमिनीचा प्रकार कोणता ते कळतं, त्या जमिनीमध्ये त्याचा सामू किती आहे, जमिनीच्या मध्ये पाणी विद्युत वाहकता किती आहे, त्याच्यामध्ये उपलब्ध नत्र किती आहे, उपलब्ध स्फुरद किती, उपलब्ध पारा किती आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य कोणकोणते आहेत, हे त्याची सर्व माहिती होते. आणि भौतिक पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला सुद्धा जमिनीचा प्रकार सुद्धा कळतो. मातीचा नमुना कसा घेतला पाहिजे, आता या आजच्या कापूस लागवड तंत्रज्ञानामध्ये आपण माती प्रश्नावरती जास्त बोलणार नाहीये, तरी पण मातीचा नमुना कुठे घेतला पाहिजे, केव्हा घेतला पाहिजे, आणि तो किती वर्षातून घेतला गेला पाहिजे, मातीचा नमुना कसा जमा केला पाहिजे, आणि त्याच्यापासून त्याचा प्रतिनिधी नमुना कसा तयार करायचा, हे सर्व आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मातीचा नमुना घेतल्यानंतर त्या प्रयोगशाळेमध्ये आपण पाठवला गेला पाहिजे, त्याच्यामध्ये अतिशय चांगले इक्विपमेंट पण आहेत आणि कॅलिब्रेशन केलेले आहेत. त्यावर आपला मातीचा नमुना कसा घ्यायचा ते थोड्याचा दाखवलेले ते. आपल्या जमीन जर तीन प्रकारची असेल तर त्यामध्ये ते प्रत्येक ठिकाणी विभागून त्याचं प्रत्येक ठिकाणी हे माती जमिनीच्या प्रकारानुसार हे मातीचे आपण जमिनीचे आपले भाग पाडलेले. आपण त्याचबरोबर मातीचा नमुना कुठे घेऊ नये याची पण थोडक्यात माहिती दिली. जिथे जनावर बसतात तिथे घ्यायचं नाहीये, जिथे आपलं शेतामध्ये झोपडी असेल किंवा घर असेल तर घराच्या आजूबाजूला सुद्धा मातीचा नमुना घ्यायचा नाही, की तिथे पाण्याचा सोर्स म्हणजे विहीर आहे किंवा बोरवेल आहे किंवा तुमचं शेततळ आहे तिथे मातीचा नमुना घ्यायचा नाही, जिथे खतांचे खड्डे आहे तिथे हे मातीचे नमुने घेऊ नये. आता मातीचा नमुना घेत असताना आपल्याला जर प्रयोगशाळेकडून भौतिक परीक्षण आपण करून घेतलं आणि त्या मातीमध्ये जमिनीमध्ये जे माती आहे त्याच्यामध्ये जे तीन प्रकारचे कण आहेत त्यामध्ये चिकण मातीचे कण आहेत, वाळूचे कण आहेत आणि पोयट्याचे कण आहेत. तर चिकण मातीचं प्रमाण जास्त असेल, समजा 60 चिकण मातीचे कण आहेत आणि 25 पोयटा आहे आणि वाळू 10 आहे, तर साधारणपणे आपण जर पाहिलं तर ही जमीन जी आहे ही चिकण मातीयुक्त जमीन आहे. मग आपण चिकण मातीची जमीन आणि वाळूच्या जमिनीचं व्यवस्थापन हे वेगवेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे. तिथे बघू शकतो आपण जमिनीमध्ये पाणी बुडण्याचा वेग सुद्धा आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार बदलत असतो, परंतु शेतकरी मात्र एकाच प्रकारचा ट्रिपर आपण निवडतो. जमिनीच्या प्रकारानुसार आपण ट्रिपर निवडला पाहिजे, ते बघा जमिनीमध्ये पाणी बुडण्याचा वेग. जर जमीन जर हलकी जमीन असेल, वाळूची जमीन असेल, तर तिचा 30 मिलीमीटर पर आवर इतका त्याचा हे आहे, त्याचा इन्फिल्ट्रेशन रेट आहे. आणि वाळू मिश्रित जर पोयट्याची जमीन असेल तर 20 ते 30 आहे याचा इन्फिल्ट्रेशन रेट. आणि लोमी सॉइल मध्ये 10 ते 20 आहे. आणि चिकण माती जमीन मध्ये चिकण मातीयुक्त पोयट्याची जमीन जी आहे त्याच्यात 5 ते 10 मिली पर ओव्हरची त्याची पाणी बुडण्याचा वेग आहे. आणि भारी जमीन जी आहे चिकण मातीची त्याच्यामध्ये 1 ते 5 मिलीमीटर पर अवर हा पाणी बुडण्याचा वेग आहे. हा हे दाखवण्याचा उद्देश मित्रांनो की याच्यानुसार आपल्याला दोन ड्रिपरमध्ये अंतर काय असलं पाहिजे, त्याचबरोबर दोन ड्रिपरचा डिस्चार्ज आपण किती घेतला पाहिजे हे आपण निश्चित करू शकतो. वाळूचे कण आहेत, त्याचबरोबर पोयट्याचे कण आणि हे चिकण मातीचे कण आहे, हे तिघ कणांवरून माती तयार झाली असते. आणि त्याच्यानंतर ते लक्षात येईल की वाळूच्या जमिनीमध्ये पाणी झरकन निघून जातं, पाणी आडवं कमी पसरतं. इथे आपल्याला उदाहरण देता येईल गाजर किंवा मुळा आपल्याला उदाहरण देता येईल, तिथे त्याची लांबी जास्त आहे आपल्याला बघा, तिथे पाणी झरकन निघून जातं, पाणी मुळण्याचा वेग जास्त आहे, पाणी आडवं जास्त पसरत नाही. दुसरा जो प्रकार आहे तो पोयट्याची जमीन आहे, मीडियम सॉइल मध्यम प्रकारची जमीन म्हणूया, तिथे पाणी उभं आणि आडवं जिरण्याची क्रिया सारखीच आहे. तिथे आपलं उदाहरण देता येईल कांद्याचं उदाहरण देता येईल. आणि तिसरा प्रकार आहे भारी जमीन जी आहे चिकण माती जमीन किंवा भारी जमीन, यामध्ये उदाहरण आपल्या बटाट्याचं देता येईल, पाणी आडवं पसरण्याची क्रिया जास्त असते आणि पाणी मुरण्याची जी क्रिया खाली जिरण्याची क्रिया जी ती कमी असते. त्याच्यानुसार आपल्याला कमी करता आपल्याला ड्रिपर अंतर जवळ पाहिजे. इथे पाणी ड्रिपर पाणी आडवं आणि खाली सारखंच मुरतंय, त्या ठिकाणी ड्रिपर हा मध्यम प्रकारचं म्हणजे जवळपास 40 ते 50 सेंटीमीटर अंतरावरती असला पाहिजे, 50 सेंटीमीटर. आणि ते चिकण माध्यम भारी जमीन आहे,
इथे साधारण 50 ते 60 सेंटीमीटरचा ड्रिपर आपण निवडला पाहिजे। ड्रिपरचा डिस्चार्ज सुद्धा जमिनीच्या प्रकारानुसारच आपण निवडला पाहिजे। त्याचबरोबर आपल्याला जमिनीच्या पृथक्करणावरनं जर आपल्याला अन्नद्रव्याचं प्रमाण आपल्याला कळलं तर अन्नद्रव्याचं प्रमाणानुसार आपल्याला कृषी विद्यापीठाने शिफारस केलेला जो खताची मात्रा जी त्या खताच्या मात्रा आपल्याला ठरवता येतात। जर त्यामध्ये आपल्याला अन्नद्रव्याचं प्रमाण जर कमी असेल साधारण कमी असेल तर आपल्याला शिफारशीच्या डोसाच्या शिफारशीचं मात्रा जी खताची जी ती 25% मात्रा आपण वाढवली पाहिजे। अतिशय कमी असेल तर 50% मात्रा वाढवा। मध्यम असेल नत्र पुरत पारा तर मात्रा ही जशीच्या तशी आपण वापरली पाहिजे। जर मात्रा जास्त असेल नत्र सुरत पालाशी जास्त असेल तर 25% मात्रा शिफारशीच्या कमी करा आणि अतिशय जास्त असेल नत्र सुरत पालाश तर शिफारशीची जी विद्यापीठाची जी शिफारस आहे त्या मात्रेच्या 50% खताची मात्रा आपण कमी केली पाहिजे। आता जसं आपण मातीच्या पृथक्करणाबद्दल बोललो तसंच पाण्याचे पृथक्करण करून घेतलं पाहिजे। मग पाणी आपलं नदीतला असो की शेततळ्यातला असो की विहिरीचा असो की बोरवेलचा असो ते आपण तपासून घेतलं पाहिजे। भौतिक परीक्षण असेल रासायनिक परीक्षण असेल आणि जैविक परीक्षण सुद्धा पाण्याचं आपल्याला करता येतं। शेतीसाठी आपल्याला रासायनिक पृथक्करण आपण जर करून घेतलं तर त्याच्यानुसार आपल्याला पाण्याचा सामू किती आहे पाण्याचा मध्ये विद्युत वाहकता किती आहे आणि पाण्यामध्ये क्षार कोणकोणते आहेत मग कॅल्शियम काय आहेत कॅल्शियम कार्बोनेट्स आहेत का कॅल्शियम बायकार्बोनेट्स आहेत का सल्फेट्स आहेत का क्लोराईड्स आहेत का याच्यानुसार आपल्याला पाण्याच्या गुणवत्तेनुसार त्याच्यामध्ये आपल्याला हायड्रो फॉस्फरिक ऍसिड म्हणा किंवा विद्राव्य खत आपल्याला वापरून पाण्याचा पीएच आपल्याला इसी कंपेअर कमी करता येतो। आता आपण आपण समजून घेऊया। आता आपण सुरुवातीला माती आणि पाणी परीक्षणाबद्दल बोललो त्याचबरोबर कापूसचं क्षेत्र आणि त्याची उत्पादकता किती जगामध्ये ते आपण बघितली आणि कापसाचं उत्पादन आपल्याला कमी का मिळतं त्याची कारण आपण बघितले। आता कापूसाचं लागवड करायची आहे तर कापसासाठी जमीन कशी असलं पाहिजे कापसासाठी जमीन जी ती तात्यंत चांगला निचरा होणारी जमीन पाहिजे आणि त्याच्यामध्ये भरपूर सेंद्रिय पदार्थ असले पाहिजे। आता हा सर्वात मोठा विषय खरं म्हणजे सेंद्रिय पदार्थ भरपूर असले पाहिजेत आणि खूप शेतकरी बरेच शेतकरी आपल्या शेतामध्ये सेंद्रिय खत टाकत नाहीत रासायनिक खतांचा भडीमार करत असतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी खतांचा बाबतीत विचार केला तर एकात्मिक पीक पोषण पद्धती स्वीकारली पाहिजे। एकात्मिक पीक पोषण पद्धतीमध्ये सेंद्रिय आणि रासायनिक आणि जैविक तिघ प्रकारची खत आपण वापरली पाहिजे। त्याचबरोबर जमिनीचा पीएच जो आहे तरी कापूस एक क्षार संकरणार पीक आहे तरी त्याचा पीएच 6.5 ते 8.5 असला पाहिजे। जमिनीची खोली मी आधीच म्हटलं आपल्या कापसाची मुळे 100 सेंटीमीटर मध्ये खोल जातात परंतु निदान कापसासाठी जमिनीची खोली जी 60 सेंटीमीटर पेक्षा कमी कधीही असता कामा नये। कापसाच्या साठी कापूस एक क्षार संकरण जरी पीक असलं तरी जमिनीमध्ये खूप चुनखडीचं प्रमाण असता कामा नये। चुनखडीच्या जमिनीमध्ये आपल्याला कापसाचं उत्पादन कमी मिळतं आणि ज्या जमिनीमध्ये पाणी साचून राहतं आणि ज्या जमिनी अतिशय खारवट आणि चिपड आणि चोपण आहेत अशा जमिनी कापूस लागवडीसाठी अयोग्य असतात त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये कापसाची लागवड करू नये। आता कापसाच्या प्लांटिंग मटेरियल म्हणजे कापसासाठी आपण बियाणं वापरतो कोणी रोपं वापरत नाही। आता बियाणं जे आहे ते बीटी आणि नॉन बीटी दोघा प्रकारामध्ये उपलब्ध आहेत। आता बोलगाड एक जे आहे बोलगाड एक मध्ये क्रायवन एसी नावाचा जीन इंट्रोड्यूस केला त्याच्यामध्ये या अमेरिकन बोलवन स्पॉटेड बोल म्हणजे चिस्क्याची बोंडळी आणि गुलाबी बोंडळी तिघांसाठी बोलगाड एकचा उपयोग होतो आणि बोलगाड दोन तंत्रज्ञान 2007 साली इंट्रोड्यूस झालं। हे 2002 साली बोलगाड एक तंत्रज्ञान भारतामध्ये आलं होतं। बोलगाड दोन तंत्रज्ञान 2007 मध्ये आलं त्या आता याच्यामध्ये बोलगाड दोन तंत्रज्ञानाने क्रायवन एसी जीन सोबतच क्राय टू एबी हा जीन त्याच्यामध्ये टाकला त्यांनी आणि याच्यामध्ये 5 रळ्यांचं आपल्याला नियंत्रण मिळालं। अमेरिकन बोलवा म्हणजे पिंक जर आपण गुलाबी बोंडळी म्हणून स्पॉटेड बोलवन जर आपण कॅची बोंडळी म्हणून आणि स्पोर्ट जरा पानं खाणारी अळी किंवा तंबाखू पानं खाणारी अळी आणि हिरवे पानं खाणारी अळी जे डिपोलेटर जे त्याचं आपल्याला नियंत्रण मिळत आहे। कापसाच्या जातीबद्दल जर पाहिलं आपण तर मित्रांनो आपल्या देशामध्ये 350 पेक्षाही जास्त जाती कापसाच्या हायब्रिड जाती उपलब्ध आहेत आणि ह्या सर्व रिसर्च हायब्रिड जाती आहेत। त्याच्या बहुतेक सीड कंपन्यांनी
हे रिक्वेस्ट हायब्रिड शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. या सर्व बोलगाडी आणि बोलगा दोन प्रकारामध्ये उपलब्ध आहे. कापूस पिकासाठी शेतकरी बंधू जमीन कशी असली पाहिजे? कापूस पिकासाठी जमीन जी आहे ती अशी अत्यंत चांगली निचरा होणारी जमीन पाहिजे आणि त्याच्यामध्ये भरपूर सेंद्रिय पदार्थ असले पाहिजे. जेव्हा कापसाचं आपल्याला विक्री उत्पादन घ्यायचं आहे त्यावेळेला जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ भरपूर असले पाहिजे. पण दुर्दैवाने काय होतं, गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी सेंद्रिय खतांचा वापर कमी करताना दिसत आहे. कारण बहुतेक शेतकरी जे आहेत रासायनिक खतांचा जास्त वापर करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतं जी आहेत ती स्वतः तयार केली पाहिजेत आणि सहज ते शक्य आहे. विकत आणून सेंद्रिय खत टाकणं हे परवडणारं पण नाही आहे. आणि सेंद्रिय खतं जेवढी जास्तीत जास्त टाकता येईल तेवढं जास्त फायदेशीर होणार आहे. कापूस पिकासाठी तर शेतकऱ्यांनी नुसतं एका पोषण पद्धतीवर अवलंबून न राहता एकात्मिक पीक पोषण पद्धतीवरचा अवलंब स्वीकार केला पाहिजे किंवा अवलंब केला पाहिजे. एकात्मिक पीक पोषण पद्धतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर करता येईल, त्याचबरोबर रासायनिक खतांचाही वापर करता येईल आणि त्याचबरोबर जैविक खतांचाही वापर करता येईल. तिघांचा आपण वापर जर केला तर या एकत्रिक या पोषण पद्धतीला आपण एकात्मिक पीक पोषण पद्धती म्हणून म्हणता येईल. त्याला जमिनीचा पीएच जो आहे कापूस पिकासाठी ज्या जमिनी पाहिजे त्या जमिनीचा सामू जो आहे हा 7.5 ते 8.5 पर्यंत असला तरी कापसाचं उत्पादन आपल्याला विक्री उत्पादन घेता येईल. कापसाची जी खोली जी आहे ती कापसाची मुळे मी आधीच म्हटलं की जवळपास 100 सेंटीमीटर पर्यंत कापसाची मुळे खोल जातात आणि याची सोटमूळ पद्धतीची मुळांची रचना आहे. त्यामुळे कापसासाठी जी जमीन जी आहे त्या जमिनीची खोली कमीत कमी 60 सेंटीमीटर पेक्षा कमी असता कामा नये. आम्ही तर आधी असंच म्हणे की हलक्या जमिनीत कापसाची लागवड करू नका. हलक्या जमिनीत लागवड केलेलं कापसाचं उत्पादन कमी मिळतं. त्यामुळे कापसासाठी निदान मध्यम ते भारी जमिनीचा मध्ये आपण कापसाची लागवड केली पाहिजे. दुसरं मी आधीच म्हटलं की कापसाचे पीक हे 8.5 ते 8.5 pH असणाऱ्या सामू असणाऱ्या जमिनीमध्ये चांगले येऊ शकतं. परंतु त्याच जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण कमी असायला पाहिजे. चुनखडीचं प्रमाण जर जास्त असेल ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे त्या जमिनीमध्ये कापसाचे पीक चांगले असते. म्हणून कापूस हे पीक जरी क्षार सहन करणारं पीक असलं तरी कापसासाठी जी जमीन जी आहे ती मध्यम प्रकारची जमीन असली पाहिजे. त्याच्यामध्ये जास्त चुनखडीचं प्रमाण असता कामा नये. त्याचबरोबर ज्या जमिनीमध्ये पाणी खूप साचून राहतं ज्या जमिनी खारवट आहे चोपण आहे चिबड आहे अशा जमिनी कापूस अशा जमिनीमध्ये कापूस शेतकऱ्यांनी लागवड करू नये. म्हणजे कोणती लव हा एक प्रश्न असतो त्यांचा. कोणती लवचा अर्थ असा की कोणती जात लावली पाहिजे. दुसरं म्हणजे किती नारा ठेवू. किती मराठी म्हणजे तुमचं किती अंतरावरती म्हणजे कापसाच्या लागवडीचं अंतर सुद्धा त्यावेळेला ते निश्चित करतात. तिसरं म्हणजे कोण किती गोण्या टाकू म्हणजे खताच्या गोण्या किती टाकायच्या. आणि चौथं म्हणजे कोणती पावडर मार म्हणजे नवीन पावडर आलेली का. म्हणजे कीटकनाशक आणि बुरशीनाशकांच्या बाबतीतला हा चौथा प्रश्न. म्हणजे कापूस लागवडीतले हे 4 मूलभूत प्रश्न आहे. म्हणजे जातीची पड असेल लागवडी चांगलं असेल त्याचबरोबर तुमचं पोषणाचं बद्दल असेल अन्नद्रव्य किती लागतात किंवा कोणतं अन्नद्रव्य दिलं पाहिजे कोणते खतं टाकली पाहिजे किती टाकली पाहिजे. आणि चौथा म्हणजे पीक किडी आणि रोग मधलं जर अज्ञान अजूनही दूर झालं नसेल तर शेतकऱ्यांना विक्री उत्पादन कसं मिळणार. तर कापसासाठी शेतकरी बियाण्याचा वापर करतात. बियाणं जे आहे ते बाजारामध्ये बीट उपलब्ध आहे. जे बोलगाड एक तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये उपलब्ध झालं 2002 साली बोलगाड एक तंत्रज्ञानामध्ये क्रायवन AC हा जीन आपल्या हायब्रिड व्हरायटीमध्ये टाकण्यात आला होता. हायब्रिड जातीमध्ये ज्या रिसर्च हायब्रिड जाती आहे त्या जातीमध्ये क्रायवन AC जीन टाकला आणि या जीनमुळे कापूसामध्ये पिकामधील ज्या बोंडळ्यांची जी समस्या होती त्या समस्येवरती चांगला उपाय रामबाण उपाय मिळाला. आणि यामध्ये आपल्याला अमेरिकन बोलवम जर आपण घाट्याळे म्हणूया दुसरं स्पॉटेड बोलवम जर आपण ठिपक्याची बोंडळी आणि तिसरं गुलाबी बोंडळी या तीन अळ्यांपासून संरक्षण आपल्याला मिळालं होतं क्रायवर AC त्या जीन इन टाकल्यामुळे बोलगाड एक तंत्रज्ञानामुळे. त्यानंतर 2007 साली बोलगाड 2 तंत्रज्ञान आलं याच्यामध्ये क्रायवन AC जीन बरोबरच Cry2AB जीन हा कापूस उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या रिसर्च हायब्रिड जातीमध्ये टाकला त्यांनी. आणि त्यामध्ये ज्या पहिल्या तीन बोंडळ्या ज्या होत्या मग अमेरिकन बोलवम असेल गुलाबी बोंडळी असेल किंवा ठिपक्याची बोंडळी असेल त्याबरोबरच
पोटपट्या ज्याला आपण तंबाखू पाने तंबाखूची पानं खाणाऱ्या अळी जी आहे, आणि दुसरी पानं खाणाऱ्या अळी किंवा ग्रीन स्टेम लिंबूवर डिफोलेटर, या पाच अळ्यांचं नियंत्रण आपल्याला बोलगार दोन तंत्रज्ञानामध्ये मिळालं आपल्याला. आता जातीत्याबद्दल विचारायचं तर जाती बाजारामध्ये असंख्य आहे, शेतकरी इतके गोंधळ जातात बाजारामध्ये. जर आपण सांगता एप्रिल मे महिन्याच्या दरम्यान मध्ये कापूस सुद्धा शेतकऱ्यांचे कॅम्पेन सुरू होतात, आणि त्यावेळेला जिथे जागा मिळेल तिथे त्यांचे पोस्टर लावले असतात, आणि जवळपास प्रत्येक पोस्टर वरती त्यांच्या मोठे मोठे बोंडांचे पोस्टर लावले असतात. जवळपास भारतामध्ये 350 पेक्षाही जास्त रिसर्च हायब्रिड संशोधित संकरित जाती कापसाच्या उपलब्ध आहेत, आणि बहुतेक उत्पादन जास्त देणाऱ्या जाती आहेत, आणि त्याचबरोबर संशोधित संकरित जातींबरोबर रिसर्च हायब्रिड जातींच्या सोबतच काही जाती या सुधारित हायब्रिड जाती सुद्धा आहेत. त्यामध्ये अंबिका 12 असेल, अंबिका 18 असेल, स्वदेशी 5 असेल, या जाती पण उपलब्ध. त्याचबरोबर नॉन बीटी मध्ये ज्या नॉन बीटी आहे हिची इम्प्रूव्ह हायब्रिड व्हरायटी मी सांगितलं आपल्याला, अंबिका 12, अंबिका 18, स्वदेशी 5 त्या नॉन बीटीज आहेत. त्याच्यामध्ये कायबनीची काय टू बोलगाड एक बोलगाड दोन तंत्रज्ञान वापरलेलं नाही त्याच्यामध्ये. दुसरं काही कापसाच्या सुधारित जाती पण आहेत कृषी विद्यापीठाच्या, त्यामध्ये रजत असेल किंवा JL 505 असेल, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या, त्यात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला किंवा मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या पण या सुधारित जाती बाजारात उपलब्ध आहेत. त्या नॉन बीटी आहेत त्या सुद्धा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आपल्या ज्या जातींची निवड करायची आहे शेतकरी बंधूंनी, जातीची निवड करताना ज्या क्रायटेरिया लक्षात घेतल्या पाहिजे त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. आता आपल्याकडची शेती कोणत्या प्रकारची आहे, मग ती शेती आपली बागायती आहे का, ती कोरडवाहू आहे. कोरडवाहूसाठी जातींची कंपन्यांच्या जाती वेगवेगळ्या आहेत, बागायतीसाठी पण जाती वेगवेगळ्या आहेत. त्याचबरोबर दुसरा कालावधी, आता शेतकऱ्यांची शेती जर कोरडवाहू असेल तर त्यांनी दीर्घ कालावधीच्या जातीची निवड कधीच करायची नाही. मी तर असंच म्हणेल की कोरडवाहू शेतकऱ्यांनी बागायती कापसाची शेतीची कधीच स्पर्धा करू नये. शेतीमध्ये जर बघितलं आपण तर साधारणपणे बाजारामध्ये ज्या जाती उपलब्ध आहेत त्यामध्ये बीटी आणि नॉन बीटी दोन्ही प्रकारामध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये त्याचबरोबर ज्या बीटी जाती उपलब्ध आहेत त्यामध्ये दोन तंत्रज्ञान उपलब्ध आहे, बोलगाड एक आणि बोलगाड दोन तंत्रज्ञान उपलब्ध आहे. बोलगाड एक तंत्रज्ञानामध्ये आपल्याला अमेरिकन बोंड बोलवम ज्याला आपण अमेरिकन बोंडअळी म्हणून घाटेअळी, चिपक्याची बोंडअळी आणि गुलाबी बोंडअळी या तीन जाती पासून आपल्याला संरक्षण मिळालं होतं. बोलगाड दोन मुळे आपल्याला अमेरिकन बोंडअळी, चिपक्याची बोंडअळी आणि गुलाबी बोंडअळी बरोबरच स्पोडोप्टेरा ज्याला तंबाखू पानं खाणाऱ्या अळी आणि हिरवे पानं खाणाऱ्या अळी जी आहे या दोन अळीचं संरक्षण मिळालं, म्हणजे एकूण 5 अळ्यांपासून संरक्षण आपल्याला मिळालं होतं. साधारणपणे जातींबद्दल बघितलं तर देशामध्ये जवळपास 350 पेक्षाही जास्त संशोधित संकरित जाती बाजारात उपलब्ध करून दिल्या कापूस उत्पादक कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांनी. तर कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांनी रिसर्च हायब्रिड सोबतच काही सुधारित जाती पण उपलब्ध केलेल्या आहेत, काही सुधारित संकरित जाती पण उपलब्ध केलेल्या आहेत. त्या बोलगाड दोन आणि बोलगाडी तंत्रज्ञानाच्या जाती ज्या आहेत या जास्त आहे, 350 पेक्षा जास्त जाती उपलब्ध आहेत. काही जाती ज्या आहेत त्याच्यामध्ये सुधारित संकरित जाती ज्या आहेत त्याच्यामध्ये बोलगाड दोन किंवा बोलगाडी तंत्रज्ञान वापरलेलं नाही, हे नॉन बीटी आहेत. दुसरा एक प्रकार याच्यामध्ये आपल्या स्वदेशी 5 किंवा अंबिका 12 किंवा अंबिका 18 अशा जाती आहेत सुधारित संकरित मध्ये. आणि सुधारित जातीमध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी असेल किंवा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला असेल किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी असेल, या तिघ जातींच्याही सुधारित नॉन बीटी जाती उपलब्ध आहेत. किंवा CICR नागपूरच्याही यांच्या पण जाती उपलब्ध आहेत, त्यांचाही आपण वापर केला पाहिजे. आता कपाशीचं जे जात जी आहे जे वाण जे कपाशीचं वाण निवड करताना ज्या महत्वाच्या क्रायटेरिया जे आहेत त्यामध्ये आपल्याकडची शेती कोणत्या प्रकारची आहे, म्हणजे शेती बागायती आहे की कोरडवाहू आहे, आणि याच्यानुसार आपल्या जातीची निवड करता आली पाहिजे. तसं कालावधी जर शेती आपली कोरडवाहू असेल तर त्यासाठी आपल्या कमी कालावधीचे जात निवडले पाहिजे, कमी किंवा मध्यम कालावधीची. ज्याच्याकडे बागायतीची सोय आहे
त्यांनी दीर्घ कालावधीची जात त्यांनी निवडली तरी हरकत नाही. तिसरा क्रायटेरिया असला पाहिजे त्याची ग्रोईंग हॅबिट. आता ग्रोईंग हॅबिट मध्ये काही जाती आज सरळ वाढणाऱ्या काही पसरणाऱ्या जाती आहेत. सरळ वाढणाऱ्या जाती ज्यांच्यामध्ये ज्यांच्याकडे पाणी देण्याची व्यवस्था नाहीये, कोरडवाहू शेती कापसाची लागवड करायची, त्यांनी सरळ वाढणारे वाण निवडले पाहिजे. त्यासाठी पसरणाऱ्या वाणांचा आग्रह धरता कामाने. तिसरं जे सिंपोड सिंपोड फ्रँचाइज आहे, ज्या कांद्या जास्त असतात यांची जातीची निवड बागायती शेतकऱ्यांनी निवडली पाहिजे, निवड केली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं पानावरती जे पानावरती लव असली पाहिजे. पानावरती लव असली की रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. या अशा प्रकारच्या निकष आपण कापसाची जातीची निवड करताना लावली पाहिजे. बऱ्याच वेळा शेतकरी आम्हाला कापसाची लागवड हंगामाला की मोजून तीन चार प्रश्न विचारतात. एक म्हणजे कोणती जात लावू, कोणता मारा ठेवू, किती गोण्या खताचे टाकू आणि कोणती पावडर मारू. याच्या पुढे त्यांचे चार प्रश्नाच्या पुढे आपलं सरकत असते. बियाण्याच्या पॅकेट मध्ये 450 ग्रामचं पॅकेट असतात, त्यामध्ये 120 ग्रामचे रेफ्युजी सीड ज्याला आपण काही शेतकरी त्याला बच्चे म्हणतात, पण हे 120 ग्रामचं रेफ्युजी सीड अत्यंत महत्वाचे त्या कापूस जातीच्या आपण ज्या आहेत कापसाच्या, त्या कापसाच्या जातीच्या आजूबाजूला ह्या रेफ्युजी जातीच्या सीडची आपण पेरणी केली पाहिजे. खरं जवळपास एका पॅकेटमध्ये 32 ते 36 बियाणं असतं, बियाण्याची संख्या. बियाण्याची संख्या जी ती बियाण्याचा आकार लहान की मोठ्या त्याच्यावरती संख्या अवलंबून असणार आहे. पण लागवडीच्या वेळेला आपण सरळ शेतकऱ्याला सांगतो की बियाण्याची गुणवत्ता चांगली असल्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी एक एकच बी लावायचे, दोन दोन तीन तीन बिया लावायची गरज नाहीये. आणि बियाण्याचा जो दर आहे लागवडीचं दोन होळीतलं अंतर कमी असलं की दोन झाडातलं अंतर कमी असलं की त्यामध्ये रोपांची संख्या वाढेल आणि बियाण्याची क्वांटिटी पण जास्त राहणार. पण जेव्हा दोन झाडातलं अंतर जास्त आणि दोन ओळीतलं अंतर जास्त असेल, जे बागायती कापसासाठी आपण वापरतो, त्यामध्ये बियाण्याचा दर कमी लागणार. त्या ठिकाणी बियाणे कमी लागेल. ह्या पॅकेट ते टाकलेलं असतं की त्यामध्ये नाची वखडणी रोटावेटरचा उपयोग केला पाहिजे. जमीन जास्तीत जास्त आपण भुसभुशीत करून घेतली पाहिजे. जमिनीची पुरवठा स्वतः आदर राहिला पाहिजे, त्यामुळे गॅप राहत नाही. इथे बघा रोटावेटर मारलेला पण इथे गॅप राहिले, ते देखत असेच राहिले. त्यामुळे जमिनीची पूर्व मशागत करताना जमीन जेवढी जास्त भुसभुशीत होईल तेवढं आपल्याला जमिनीमध्ये पाणी आणि खतांचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने होता येईल. त्यानंतर ठिबक सिंचन संचाची उभारणी करून घेतली पाहिजे. बरेचसे शेतकरी आता ठिबक सिंचन संचाची खरेदी करता बाहेर पडतील आणि त्यांनी खरेदी करताना अतिशय उच्चतम गुणवत्तेचेच ठिबक सिंचनचे ज्या नळ्या ज्या आहेत त्या अत्यंत गुणवत्तेच्या घेतल्या पाहिजे, ब्रँडेड कंपनीच्या घेतल्या पाहिजे. नॉन एस आय घेताना सुद्धा कमी खर्चाचे सुद्धा ब्रँडेड कंपन्यांकडे आता उपलब्ध आहेत. जैन इरिगेशन कडे सुद्धा कमी खर्चाच्या ठिबक सिंचनच्या नळ्या उपलब्ध आहेत. त्यांना सबसिडी हवी आहे, त्यांना सुद्धा सबसिडीसाठी लागू असणाऱ्या चांगल्या गुणवत्तेच्या सुद्धा ठिबक सिंचनच्या नळ्या जैन इरिगेशन कडे उपलब्ध आहेत. अशा पद्धतीने जे हे जे वेल ट्रेन फिटर जे आहेत त्यांच्याकडनंच आपण ठिबक सिंचन संचाची उभारणी करून घेतली पाहिजे. ठिबक सिंचन संचाची उभारणी करताना आपण शेताचा सर्वे केला पाहिजे. सर्वे केल्यानुसार त्याचं डिझाईन केलं पाहिजे. डिझाईननुसार जे काही त्याला घटक लागणार आहेत, प्रॉडक्ट लागणार आहेत, त्या चांगल्या गुणवत्तेची आपण आणले पाहिजे, चांगल्या ब्रँडेड कंपनीकडनं घेतले पाहिजेत. आणि ह्या अशा वेल ट्रेन फिटरकडनं शेतकरी ठिबक सिंचन संचाची उभारणी करून घेतली पाहिजे. ठिबक सिंचन संचासाठी लागणारे जे मेन सबमेनसाठी लागणारे पीव्हीसी पाईप जे आहेत ते सुद्धा जमिनीमध्ये चांगला 1.5 ते 2 फूट खोल गाडले गेले पाहिजेत. आणि त्याला ठिबक सिंचनच्या नळ्या जोडताना पाईपाला चांगल्या गुणवत्तेचे ग्रोमेटेन टेकअप वापरले पाहिजे. आणि त्याला 1 मीटरचा प्लेन पॉलिटिक्सचा जोडली पाहिजे. आणि प्लेन पॉलिटिक्स जोडल्यानंतर त्याला इनलाईनची ठिबक सिंचनची नळी त्याला जॉयनर लावून जोडली पाहिजे. त्याच्यावर फिल्टरची निवड, फिल्टर सुद्धा बसवताना फिल्टर सँड फिल्टर बसवते त्याला ओटा आपण तयार केला पाहिजे. बरेचसे शेतकरी शेतामध्येच आपण प्लॅटफॉर्म तयार न करता फिल्टरची उभारणी केलेली असते. सँड स्किन फिल्टरला काही आधार दिलेला असतो, काही काही जमिनीच्या लेवलला ते स्किन फिल्टर असतात. त्यामुळे फिल्टरची काळजी आपल्याला नीट घेता येत नाही. फिल्टर साफ करायचा आहे किंवा फिल्टरची जाळी साफ करायची आहे किंवा फिल्टरच्या आपल्याला जो ड्रेन वॉल आहे तो उघडून साफ करायचा आहे, तर ह्या गोष्टी कशा करता येतील आपल्याला? त्यामुळे फिल्टरची
फिल्टर शेतामध्ये बसवत असताना प्लॅटफॉर्म तयार केला पाहिजे आणि त्यानुसार आपण व्यवस्थितपणे बसवून घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी खूप घाई करता कामा नये. ठिबक सिंचन संच बसवताना असताना रासायनिक खत देण्याकरता फिल्टर फर्टिलायझर टँक खताची टाकी आपण बसवून घेतली पाहिजे आणि खताची टाकी असेल किंवा मेन्च्युरी आपण बसवून घेतली पाहिजे. ज्या शेतकऱ्यांकडे खूप खोल बोरवेल आहे त्यामध्ये जर पाण्यासोबत वाळूची कण येत असतील तर अशा वेळेला आपल्याला स्टँड सेपरेटर किंवा हायड्रोसॅक्वर फिल्टर आपल्याला वापरला पाहिजे. हे इथे आपल्याला लक्षात येईल हे आता ठिबक सिंचन संच आपल्या शेतामध्ये बसवून घेतला पाहिजे. ठिबक सिंचन संचामध्ये तुमचा हा वॉटर सोर्स म्हणजे विहीर किंवा पंप आहे, त्याच्यानंतर हा बायपास वॉल आहे, त्याच्यानंतर हे सँड सेपरेटर आहे, नंतर हे सँड फिल्टर आहे, नंतर हा स्क्रीन फिल्टर आहे, खत देण्याकरता फर्टिलायझर टँक आहे, ही पी व्ही सी मेन लाईन आहे, मेन लाईन तरी सबमेन आहे, सबमेनच्या शेवटी फ्लश वॉल आहे आणि सबमेनच्या दोन्ही बाजूला आपण इनलाईन नळ जोडलेले आहेत. आता ज्या शेतकऱ्यांना सबसिडी हवी आहे शासनाची तर त्यांच्याकरता या दोन नळ्यात जैन टर्बो एक्सेल आणि जैन टर्बो लाईन अतिशय उच्चतम गुणवत्तेच्या या ठिबक सिंचनच्या नळ्या आहेत. याच्यामध्ये जो ड्रिपर बसवला तो 5-स्टार रेटिंगचा ड्रिपर बसवलेला आहे, तो लवकर कधी लवकर नंतर ज्यांना शासनाचं अनुदान नाही पाहिजे कमी खर्चाचं पाहिजे त्यासाठी जैन टर्बो स्लिम आहे किंवा जैन पॉली स्लिम जर आपण क्लास वन म्हणून या सुद्धा व्हर्जिन मटेरियल पासून बनलेल्या आहेत. त्याच्यात पण ड्रिपर जो आहे तो 5-स्टार रेटिंगचा ड्रिपर बसवलेला आहे. याच्यात फक्त त्याची जाडी जी आहे थिकनेस कमी आहे त्यामुळे याला सबसिडी नाही आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अंतर किती ठेवायचं आणि झाडांची संख्या किती असायला पाहिजे आणि टार्गेट यील्डनुसार आपल्याला बोंडाची संख्या किती पाहिजे. साधारणपणे पारंपरिक पद्धतीमध्ये आपण 4x4 लागवड करतो त्यावर 2722 झाडं बसवत होती आणि कोरडवाहू शेतकऱ्यांनी निदान 10 क्विंटल उत्पादन मिळवलं पाहिजे आधी त्याला 92 बोंडाची गरज त्याला लागत होती. आणि त्यानंतर आपण नवीन तंत्रज्ञानामध्ये 2 ओळीतलं अंतर कमी केलं, 2 झाडाचं अंतर कमी केलं. आपण बघा 2 ओळीतलं अंतर जे आहे जवळपास आपण 4 ते 4.5 फूट अंतर केलं. आपण 2 ओळीमध्ये 4x3 वरती जर बघितलं आपण तर अंतर 7260 झाडं बसतात आणि कोरडवाहू शेतकरी जर असेल तर साधारणपणे 10 क्विंटल उत्पादन घेण्यासाठी 34 बोंडांची संख्या पाहिजे. जर त्याला 15 क्विंटल उत्पादन घ्यायचं असेल तर त्याला साधारणपणे 52 बोंड पाहिजे आणि एकरी जर 20 क्विंटल उत्पादन घ्यायचं असेल तर त्याला 69 बोंड पाहिजे. जर 4.5x1 फूट अंतरावरती जर लागवड केली किंवा 4.5x1.5 फूट अंतरावर जर केली तर 4.5x1.5 फुटावरती 6453 झाड. 10 क्विंटल उत्पादनाकरता 39 बोंडांची संख्या पाहिजे, 20 क्विंटल बोंडाकरता 77 बोंड पाहिजे आणि कोरडवाहू शेतकरी जर असेल त्यांनी 3x1 वरती लागवड केली किंवा 3x6 वरती लागवड केली 11616 झाडं बसणार आहेत. बोंडांची संख्या 21 क्विंटल 10 क्विंटल उत्पादन घेण्यासाठी 4.5x1 फुटावरती लागवड केली तर 4.5x1 फुटावरती 9680 झाडं बसतात आणि 26 बोंड आपल्याला त्याला लागणार आहेत हे कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी. त्याने 4x1 वरती लागवड जर केली तर 10890 झाडं बसणार आहे आणि फक्त 23 बोंड लागणार आहे. म्हणजे कोरडवाहू शेतकऱ्यांचं जे आता हल्ली 3 ते 4 क्विंटल उत्पादन मिळत आहे त्यांना 10 क्विंटलचं उत्पादन मिळण्याकरता बोंडांची संख्या फक्त 23 किंवा 26 किंवा 21 एवढंच म्हणजे 25 बोंडांच्या आतच बोंड बाहेर लागणार आहेत आणि 25 बोंड त्याला 2 वेचणेमध्ये वेचायचे आहेत. म्हणजे एका वेळेच्या एका वेचणेच्या 10 ते 12 बोंड आपल्याला वेचायचे आहेत आणि हे सहज शक्य आहे. उलट पद्धती जे शेतकरी ठिबक सिंचन पद्धतीवरती कापसाची लागवड करणार आहेत आणि त्यांचं लागवडीचं अंतर साधारणपणे 4x1.5 असेल तर 7260 झाडं बसणार आहेत आणि एकरी 20 क्विंटल उत्पादन त्याने टार्गेट जर घेतलं असेल तर रिटर्न का बागायती शेतकऱ्याचं टार्गेट येईल तर एकरी 20 क्विंटल असलं पाहिजे आणि 4x1.5 अंतरासाठी 69 बोंड झाला पाहिजे. 69 बोंड काही एका वेचणीत वेचायचे नाही आहेत,
बागायती कापसाचे निदान 4 ते 5 वेचण्या होतात, म्हणजे निदान प्रत्येक बोंडाच्या प्रत्येक वेचणीच्या वेळेला 10 ते 12 ते 14 बोंड जरी वेचले तरी त्याला 20 क्विंटल उत्पादन मिळणं सहज शक्य आहे. आणि 20 क्विंटल उत्पादन डिसेंबरच्या अखेरपर्यंत संपवायचं मित्रांनो शक्यबद्दल. कापसाची जी शेती जी आहे, कापसाची वेचणी जी आहे, ती डिसेंबरच्या अखेरला पूर्ण झालीच पाहिजे. म्हणजे जानेवारी ते जून या कालावधीमध्ये शेतामध्ये कापसाचं कुठलेही अवशेष शेतात जर नाही राहिले तर बोंडाळ्याचा प्रादुर्भाव कमी होईल, गुलाबी बोंडाळ्याचा प्रादुर्भाव. जेव्हा 4.5 फुटावरती लागवड जर केली तर 6453 झाडं बसतील आणि 20 क्विंटल टार्गेट साठी 77 बोंड त्याला लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक वेचण्याच्या वेळेला फक्त 12 ते 15 बोंड जरी त्याला मिळाली आणि 5 वेचण्या जरी झाल्या तरी शेतकरी बंधूंनो त्याला 20 क्विंटल उत्पादन मिळणं सहज शक्य आहे. 5x1 वर जर लागवड केली तर 5x7 वरती लागवड केली, सरळ वाण लावले इथे 5x1.5 वरती आपण पसरणारी जाती लावू शकतो आपण, तर 5x6 वरती सरळ वाढणारे वाण लावले आपण, सरळ वाढणारे वाण लावले साधा 6969 झाडं बसतील आणि 20 क्विंटल टार्गेट साठी 72 बोंड, म्हणजे बोंडांची संख्या सुद्धा 75 ते 80 बोंड आपल्याला लागणार आहेत बागायती कापसामध्ये 20 क्विंटल उत्पादन घेण्यासाठी. बागायती कापसाच्या शेतकऱ्यांची कधीही स्पर्धा करू नये. प्रसार आम्ही करतोय 1987 पासून ठिबक सिंचन तंत्राचा प्रसार मोठ्या प्रमाणात आम्ही करतोय, तर आमच्या असं लक्षात आलंय शेतकरी बंधूंना, आमच्या असं लक्षात आलं की जगा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ठिबक सिंचनचा वापर सर्व पिकांमध्ये कापूस पिकांमध्ये वापर होताना दिसतोय. तर महाराष्ट्रात जवळपास 4,10,000 हेक्टर आहे वापर होतोय, साधारणतः गुजरातमध्ये 3,89,000 हेक्टर क्षेत्रावरती ठिबक सिंचनचा वापर होतोय, मध्य प्रदेशमध्ये 60,000 हेक्टर क्षेत्रावरती वापर होतोय, आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये 50,000 क्षेत्रावरती वापर होतोय. माझं तर कापूस उत्पादक क्षेत्राचे राज्य आहेत महाराष्ट्र आणि गुजरात वगळता जे 8-9 राज्य आहेत, मध्य प्रदेश असेल, पंजाब हरियाणा राजस्थान असेल, आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, या राज्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ठिबक सिंचन तंत्राचा वापर करण्यासाठी त्याला मोटिवेट केलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे, कारण कापूस पिकामध्ये ठिबक सिंचनाचा वापर केल्याने त्याचे रिझल्ट खूपच चांगले आहेत, वंडरफुल रिझल्ट आहेत. आणि शेतकऱ्यांनी 1 एकरी 15 क्विंटल पासून तर 49.5 क्विंटल पर्यंत उत्पादन शेतकऱ्यांनी काढलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन तंत्राचा वापर जर केला तर निश्चितपणे उत्पादनामध्ये भरीव वाढ होईल. कापसामध्ये आपण बघितलं 4,10,000 हेक्टर क्षेत्रावरती ठिबक सिंचनचा वापर महाराष्ट्रात होतो, त्यामध्ये खानदेशामध्ये 1,89,000, त्यापैकी जळगावमध्ये 1,30,000 होतंय. जळगाव, बुलढाणा, धुळे, नंदुरबार, जालना, औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये ठिबक सिंचनचा वापर कापूस पिकामध्ये होताना दिसतोय. साधारणपणे लागवडीच्या जो तारीख जी आहे अत्यंत महत्वाची, ज्यांनी विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे त्यांच्या कापसाच्या लागवडीची तारीख ही 25 ते 30 मेच्या दरम्यान आहे. गुलाबी बोंडळीच्या प्रादुर्भावामुळे आम्ही कापूस लागवडीची शेतकऱ्यांना जी आहे ती जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये करायला सांगतोय, जेणेकरून गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव होणार नाही. जे शेतकरी कोरडवाहू कापसाची लागवड करणार आहे त्यांनी निदान 75 mm पाऊस झाल्याशिवाय कापसाची पेरणी करू नका अशी मी आग्रहाची विनंती शेतकऱ्यांना करणार आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनी कापसाची लागवड पूर्व हंगामी केली तरी हरकत नाही, पूर्व हंगामी कापसाची लागवड ही 1 जून पासून शेतकरी लागवड करू शकतात. कापसाचे बियाणं तुम्ही बघू शकता तिचे लहान आहे आणि अशा पद्धतीने कापसाची लागवड जर करणार असेल तर त्यांनी हा नक्की विचार केला पाहिजे कापूस की जर कापसाचे बियाणे किती लहान आहे आणि आपण पाणी किती वापरतोय त्यामुळे पाण्याचा किती अपव्यय होणार आहे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष नक्कीच भासणार आहे. पाण्याचे जे स्रोत जे आहेत बोरवेल असेल विहीर असेल त्यांनी जर तळ गाठलेला असेल मग जेव्हा कमी पाणी उपलब्ध आहे त्यावेळेला असं मोकाट सिंचन पद्धतीने पाणी देऊन परवडणार नाहीये, त्यामुळे बियाण्याचा आकार पाहिला तर एवढं पाणी त्याला लागतच नाही. तर ठिबक सिंचनाचा वापरावरती आपण कापसाची लागवड केली पाहिजे, कमी पाण्यातही ठिबक सिंचनाचा
ठिबक सिंचन पद्धतीवरती कापसाची लागवड करणं सहज शक्य झालं होत. पाऊस जो आहे हा 20-25 जूनला जर पडला आणि 20-25 नंतर कापूस लागवड केली तर ही कोरडो कापूसाची लागवड बघा. आणि 1 जूनला आपण कापूस लावला तर साधारण 25 दिवसात बघा कापसाच्या लागवडीच्या कापसाच्या वाढीमध्ये किती मोठा फरक आपल्याला दिसतोय. आणि ठिबक सिंचन पद्धतीवरती कापूस बघा अतिशय सुदृढ रोप आहे, जोमदार वाढलेला आहे. ठिबक सिंचन पद्धतीवरती जैन सर्व एक्सेल इनलाईन लॅटरल आहे पद्धतीवरती लावलेला कापूस बघा फरक समान वाढलेला आहे, कुठे कमी जास्त नाही. आणि ते गॅप्स पद्धतीची कापसाची लागवड बघा कुठेही गॅप आपल्याला बघायला मिळत नाही. आता कापसाच शेतीच आणि पडणाऱ्या पावसाचं हे काही जमतच नाही खरं म्हणजे. तर आपण बघितलं तर दोघं मिसमॅचिंग आहे. कापसाच्या पिकाची होणारी वाढ आणि पडणारा पाऊस हे अत्यंत मिसमॅचिंग आहे. कापसासाठी साधारणतः जे पाण्याची गरज जी साधारणतः 1100 mm पण ते 1000 ते 1100 mm पाऊस लागतो पाण्याची गरज आहे. साधारणपणे ऍव्हरेज रेनफॉल महाराष्ट्राचा जवळपास 700 mm जरी पाऊस आपण धरला तर आपल्याला ऍडिशनल 400 mm पाणी आपल्याला जे ते बाहेरून आपल्याला द्यावं लागणार आहे ठिबक सिंचन पद्धतीतून द्यावं लागणार आहे. साधारणतः पडणारा पाऊस जर गणित आपण पाहायला सांगतो जून मध्ये 20% पाऊस पडतो त्यावेळेला कापसाची पेरणी सुरू होते किंवा वाढीच्या अवस्थेमध्ये कापसाचं पीक असतं. साधारण जुलैमध्ये 35% पाऊस पडतो त्यावेळेला पातळ आणण्याची अवस्था असते. साधारणतः ऑगस्टमध्ये 25% पाऊस पडतो त्यावेळेला फुल लागतात किंवा बोंड लागण्याची अवस्था असते. सप्टेंबर महिन्यामध्ये 20% पाऊस पडतो त्यावेळेला पाऊस जवळपास संपला असतो जवळपास त्यावेळेला बोंड लागण्याची अवस्था असते किंवा बोंड वाढीची अवस्था असते. ऑक्टोबर मध्ये साधारण सप्टेंबरच्या अखेरला पाऊस संपलेला असतो ऑक्टोबरमध्ये पाऊस शून्य आणि नेमका ज्यावेळेला बोंड वाढीची अवस्था असते किंवा बोंड पकतीची अवस्था असते आणि त्याला बोल बस्टिंग पण सुरू ज्यांचा पूर्ण हंगामी कापूस लागलेला आहे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांचं कापसाची वेतनी कापूस परिपक्व होण्याच्या अवस्थेमध्ये असणार आहे. काही ठिकाणी कापसाची वेतनी सुरू होणार आहे कमी कामात जे जाती लावले असतील तर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पाऊस शून्य असतो त्यामुळे जमिनीमध्ये ओलावा कमी असतो आणि त्यावेळेस नेमक्या पिकाच्या कापसाची बोंडाची वाढ सुरू होते परिपक्वतेची अवस्था होते त्यानंतर कापूस वेतनीला सुरुवात झालेली असते. अशा वेळेला जमिनीमध्ये ओलावा नसल्यामुळे पात्यांची गळ फुलांची गळ बोंडांची वाढ चांगली न होणे बोंडांना वजन न मिळणे ह्यामुळे असा प्रकार आपल्याला दिसून येतो. पाण्याचा ताण पडल्यामुळे जी काही आपण खर्च लागली अन्नद्रव्याचा अपटेक पण होत नाही आणि त्या वाढीवरती त्याचा परिणाम होतो. पानाच्या लांबी रुंदीवरती सुद्धा परिणाम होतो. पानाचा आणि पात्या फुलांची त्याचबरोबर बोंड लागण्याच्यावरती फुलांवरती त्याच्यावरती सुद्धा परिणाम होतो आणि काही वेळा पात्या फुलांची गळही होते. आणि जमिनीमध्ये ओलावा जर नसेल तर अन्नद्रव्यांचा जर ताण अन्नद्रव्य शोषण करताना आलं पाणी पाण्याचं जर शोषण करताना आलं कोरडं असल्यामुळे किंवा पाण्यात ताण पडल्यामुळे तर त्यामुळे बोंडाच्या वजनावरती सुद्धा मोठा परिणाम होतो. बोंड चांगली पोषली जात नाही आणि त्यामुळे बोंडांना वजन मिळत नाही त्यामुळे उत्पादनही कमी मिळतं. असंख्य शेतकरी उत्पादन विक्री उत्पादन घेतलेलं आहे 25 ते 30 क्विंटल एकरी घेताना घेतलेला आहे. पाण्याची बचत जवळपास 50% बचत झालेली होते ठिबक सिंचन पद्धतीमध्ये आणि एक समान पाण्याचा आणि खतांचा वापर सर्व कापूस पिकाला होतो आणि त्यावर पाण्याची आणि खतांची कार्यक्षमता वाढते. जमिनीमध्ये कायम वापसा स्थिती आपण मेंटेन करतो. वापसा स्थिती ठेवत असल्यामुळे पिकाला कोणत्याही प्रकारचा पाण्याचा ताण बसत नाही आणि त्यामुळे पात्या फुलांची गळ होत नाही. जी काही आपण जात लावली त्याचे जेनेटिक पोटेन्शियल सुद्धा आपल्याला जास्त मिळवता येतं. पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव जास्त होत नाही आणि महत्वाचं म्हणजे ठिबक सिंचन पद्धती वापरामुळे कमी पाण्यात कमी विजेत आणि कमी वेळेत आपल्याला जास्त क्षेत्र भिजवता येतं आणि ठिबक सिंचन वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना असा अनुभव आहे की ठिबक सिंचन वापरल्यामुळे नो झंझट म्हणजे झंझटच नाही कुठली अशा पद्धतीचं सुद्धा तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना फायदे झाले की मानसिक आणि शारीरिक त्रास कमी होतो. कापसामध्ये इरिगेशन शेड्यूल पाहिलं कापूस लागवडीचा आपण जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण कापसाची लागवड केली तर साधारणतः 1 लिटर पाण्याची गरज त्याला आहे. सर्वात जास्त गरज ही ऑक्टोबर महिन्यात जेव्हा बोंड वाढीची अवस्था असेल 50-60 बोंड झाडं
आपल्या झाडावरती असतात त्यावेळेला 7 लिटर पाणीच दिलं गेलं पाहिजे, म्हणजे जवळपास 2.5 तास ठिबक सिंचन चालू पाहिजे. नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत आपल्याला कापूस शेतामध्ये ठेवायचा आहे. डिसेंबरला कापूस पीक जर संपवायचं असेल तर नोव्हेंबरला आपण पाणी बंद केलं पाहिजे. म्हणून ठिबक सिंचन पद्धतीवरती आपण हुकमी पाण्याचं व्यवस्थापन आपण करू शकू. प्रत्येक झाडाला सारखं पाणी देण्याची किमया आहे ठिबक सिंचन तंत्रज्ञानामध्ये. तर ठिबक सिंचन पद्धतीवरती त्यांना कापूस लावायचा, त्यांनी बेसल डोस आपल्याला दिलाच पाहिजे. त्यावेळेला कापसाचं बोंड तुम्ही हातामध्ये घेतलं तर कापसाच्या बोंडामध्ये 65% वजन हे सरकीचं वजन आहे आणि 35% वजन हे रुईचं वजन आहे. त्यामुळे बोंडाचं वजन वाढवण्यासाठी, बोंड मोठी जाण्यासाठी आपल्याला बेसल डोस देणं घेणं गरजेचं आणि उर्वरित डोस आहे हा ठिबक सिंचन पद्धतीवरून सर्टिफिकेशनने द्यायचं आहे. लागवड करताना 10 25 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 15 किलो, झिंक सल्फेट 5 किलो, फेरस सल्फेट 5 किलो आणि बोरॅस 2 किलो हे 100 किलो निंबोळे पेंडमध्ये मिसळून जर दिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व झाडांना रिंग पद्धतीने आपण खतं जर दिली तर बियाण्याच्या जवळ न टाकल्यामुळे त्याचा बियाण्याचा संपर्क येणार नाही. बियाण्यापासून 4 इंच दूर रिंग पद्धतीने ते रिंगने रिंग पद्धती देऊन त्याला मातीने झाकून दिली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला बेसल डोस द्यायचा आहे. खतं देण्यासाठी उर्वरित जो डोस आहे तो ठिबक सिंचन पद्धतीमधून आपल्याला फर्टिलायझर टँक असेल किंवा व्हेंचुरी मधून त्याला द्यायचा आहे. आता ठिबक सिंचन पद्धतीहून खतं देताना कापसासाठी ठिबक सिंचन खतांना आपण रोज दिली पाहिजे असा माझा आग्रह आहे. परंतु शेतकरी रोज शेतात जात नाही, परंतु आठवड्यातून 2 वेळा तरी खतं आपण दिली पाहिजे. ठिबक सिंचन पद्धतीमधून साधारणपणे 8 वेळातून 2 वेळा खतं द्यायची असतील तर साधारणतः पहिल्या कापसाची उगवण पूर्ण झाल्यानंतर 7 ते 22 दिवस 12:61:0 1 किलो 655 ग्रॅम आणि युरिया 1 किलो 998 ग्रॅम म्हणजे 2 किलो हे दर चौथ्या दिवशी द्यायचं आहे 22 दिवसापर्यंत. आता 7 ते 22 दिवसापर्यंत 23 ते 60 दिवसामध्ये दर चौथ्या दिव्शी युरिया 3 किलो 12:61:0 2 किलो आणि पांढरा पोटॅश साधारणतः 850 ग्रॅम आपल्याला पर एकर द्यायचा आहे. तर ते 100 दिवसाच्या कालावधीमध्ये हे कालावधी अत्यंत महत्वाचा आहे. याच्यामध्ये पात्या आणि फुलं लागण्याची अवस्था आहे. पहिली अवस्था ही रोपावस्था आणि वाढीची अवस्था आहे. इथे पात्या लागण्याची आणि फुलं लागण्याची अवस्था आहे. ही फुलांचं रूपांतर बोंडामध्ये आणि बोंड वाढीच्या अवस्थेमध्ये आहे. या अवस्थेमध्ये त्याची भूक वाढणार आहे. म्हणजे नत्राचं 3 किलो 12:61:0 900 ग्रॅम आणि पांढरा पोटॅश 1 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 1/2 किलो आणि चिलेटेड मायक्रोटेन 250 ग्रॅम आपल्याला द्यायचं आहे. 101 ते 125 स्थानांचा मॅच्युरिटीचा कालावधीचा आहे. बोंड वाढीच्या अवस्थेमध्ये पांढरा पोटॅश साधारणतः 2.25 किलो, युरिया 2.5 किलो आणि पांढरा पोटॅश हा 500 ग्रॅम द्यायचा. साधारणपणे 150 दिवसाची व्हरायटी असेल तर 125 दिवसापर्यंत आपल्याला खतं दिले पाहिजे. 180 दिवसाची 160 दिवसापर्यंत दिले पाहिजे. साधारणतः कापूस वेचणीला सुरुवात होण्याआधीच आपण कापास 20 ते 25 दिवस पाणी आधी बंद केलं पाहिजे. नंतर कापसाची चांगली वाढ होण्यासाठी त्याची विद्राव्य खताची फवारणी पण केली पाहिजे. शेतकरी कोरडवाहू असो की बागायती असो त्यांनी या विद्राव्य खताच्या फवारण्या केल्याच पाहिजे. पहिल्या महिन्याच्या कालावधीमध्ये साधारणपणे 19:45 ग्रॅम 19:15 लिटर पाण्यामध्ये 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणी करायची. सोबत 10 मिली स्टिकर वापरायचं आहे. ज्यांना पात्यांची संख्या वाढवायची आहे त्यांना 13:40:13:60 ग्रॅम किंवा लिटरला 4 ग्रॅमची फवारणी करायची आहे. बोंड वाढीच्या अवस्थेमध्ये 0.5534 म्हणजे लिटरला 4 ग्रॅमची फवारणी करायची आहे. आणि बोंड परिपक्व होताना 13:045:75 ग्रॅम म्हणजे लिटरला 5 ग्रॅमची फवारणी करायची आहे. शेतकरी कोरडवाहू असो की बागायती असो त्यांनी ह्या विद्राव्य खतांच्या फवारण्या जर केल्या तर निदान कापसाच्या उत्पादनामध्ये 15 ते 20% उत्पादन वाढणार आहे. 1 किलोच्या पॅकेटमध्ये हे विद्राव्य खत उपलब्ध असतात. 19:19:19:34 आणि 13:045 1-1 किलोचे पॅकेट आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर संजीवकाचा वापर सुद्धा शेतकऱ्यांनी केला पाहिजे, गरजेनुसार केलं पाहिजे. ज्या वेळेला कापसाच्या
शेतकऱ्यांची मानसिकता आहे की त्याला कापूस हिरवगार आणि थोडं उंच वाढेल तेवढा त्याला आनंद जास्त होतो, म्हणून नत्र खताचा वापर खूप जास्त करतात. नत्र खताचा वापर जास्त न करता मर्यादित केला पाहिजे. दोन फांद्यातलं अंतर वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. साधारणतः दोन फांद्यातलं अंतर जे 2 ते 2.5 इंच असलं पाहिजे आणि आपल्याला निदान 18 ते 20 आपल्याला फळ फांद्या मिळाल्या पाहिजे. जेव्हा आपल्याकडनं नत्राचा वापर जास्त झाला किंवा जमिनीमध्ये भरपूर सेंद्रिय पदार्थ असतील किंवा उपलब्ध नत्र जास्त असेल आणि तुम्ही पुन्हा ऍडिशनल तुम्ही नत्राचा वापर जास्त केला, युरियाचा वापर जास्त जर केला, तर साधारणतः 30 ते 35 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला चमत्कारची फवारणी करता केली पाहिजे. 15 मिली 15 लिटर पाण्यामध्ये फवारणी केली पाहिजे साधारणतः 35 दिवसापर्यंतच्या कालावधीमध्ये. आणि साधारणतः पीक 80 ते 90 दिवसाच्या कालावधी असेल त्यावेळा जरी नत्राचा वापर जास्त जर झाला अशा वेळेला आपल्याला लिओसिनचा वापर करता येईल. लिओसिनचा वापर करताना साधारणतः 10 ते 12 मिली नंतर 100 लिटर पाण्यामध्ये 10 ते 12 मिली 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी जर केली किंवा लिटरला किंवा 15 लिटर पाण्यामध्ये 1.5 लिटर आपण फवारणी जर केली 1.5 लिटर पाण्यामध्ये 1.5 मिली आपण जर लिओसिनची फवारणी जर केली तर आपल्या कापूस पिकाची वाढ आपल्याला हळू करता येते. आपल्याला थांबवायची नाही, स्लो करायची कापसाची वाढ. जेव्हा अशा जेव्हा पाण्याचा ताण पडतो, दोन पावसामध्ये खंड पडले तर त्यावेळेला तुम्ही मोकळं पाणी जर भरलं तर त्यावेळेला पात्यांची गळ आपल्याला जास्त होताना दिसते. पात्यांची गळ होऊ नये म्हणून जमीन वापसा अवस्थेत असली पाहिजे आणि त्यावेळेला आपण प्लॅनोफिक्सची जर फवारणी केली, प्लॅनोफिक्स साधारणतः पंपाला 5 मिलीची जर फवारणी केली तर आपल्याला पात्या फुलांची बोळण आपल्याला कमी आढळून येते. त्याचबरोबर कॅल्शियम नायट्रेटची जर फवारणी केली, कॅल्शियम नायट्रेट साधारणपणे 45 ग्रॅम 15 लिटर पाण्यामध्ये जर फवारणी जर केली तर देठ पात्यांचे आणि फुलांचे देठ मजबूत राहतात आणि त्याची गळ कमी होते. हे तुम्हाला कापसाचं पीक बघायला मिळेल. ठिबक सिंचन पद्धतीवरती अतिशय व्यवस्थित, कुठेही दोन फांद्या एकमेकामध्ये घुसलेला दिसत नाहीये, दोन ओळीत पण जागा सफिशियंट आहे. पण ज्यावेळेला तुमच्याकडे नत्राचा वापर जास्त होतो त्यावेळेला दोन फांद्या एकमेकामध्ये घुसतात आणि अशा वेळेला आपल्याला चमत्कार किंवा लिओसिनचा वापर करण्याची गरज पडते. हे तुम्ही बघा ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन होती कापसाचं पीक. कापसाच्या ठिबक सिंचन पद्धतीतून पाणी आणि खतांचा वापर करता त्याची किती मोठी मोठी बोंड आहे त्याच्यामध्ये. आणि कापसाचं पीक तुम्ही बघू शकता, कापसाला किती मोठे मोठे बोंड आहेत आणि संख्या तुम्ही बघू शकता. हे किरण चोपडे यांनी 31 क्विंटल उत्पादन मिळवलंय केसरी. हे बघा ठिबक सिंचन पद्धतीवरती जैन इनलाईन बघा, इथे जैन टर्बोलाईन वापरलेली आहे आणि राशीची जात आपण इथे लावलेली होती. आणि तुम्ही बघा कापसाच्या झाडाचे बोंड किती आहेत आणि कापसाच्या बोंडाची साईज पण किती, बोंड किती मोठी आहेत. इथे शेतकऱ्यांनी 25 क्विंटल उत्पादन मिळाले. कारभारी शिंदे नावाचे शेतकरी आमचे नरसापूरचे तालुका जिल्हा आणि कारभारी शिंदे नरसापूर तालुका जिल्हा परभणी यांनी 25 क्विंटल उत्पादन त्यावेळेला काढलेलं होतं. 25 तास आहे मित्रांनो. बघा ठिबक सिंचन मधून पाण्याचा आणि खतांचा वापर केला आपण, ठिबक सिंचन पद्धतीमधून पाण्याचा आणि खतांचा वापर आपण कापूसमध्ये केला तर प्रत्येक व्यक्तीला बोंडाचं वजन सारखंच मिळत असेल. प्रत्येक व्यक्तीला बोंडाचं वजन सारखं मिळतं, साधारणपणे 5 ते 6 ग्रॅम बोंडाचं वजन आपल्याला मिळतं. आणि पारंपरिक पद्धतीमध्ये पहिल्या व्यक्तीचं बोंडाचं वजन जास्त असतं, दुसऱ्या पुन्हा बोंडाचं वजन कमी होतं, अजून पुढच्या व्यक्तीमध्ये बोंडाचं वजन कमी कमी होत जातं, शेवटी तर आपल्याला कवडीत मिळतं, अगदी लहान आपल्याला मिळतं कवडीच्या स्वरूपामध्ये. त्यामुळे बोंडांचं वजन जे आहे, बोंडांचं वजन आणि बोंडांची साईज, बोंडांचा आकार जो आहे, बोंडाची गुणवत्ता जी कापसाची, तुम्ही पाण्याचं आणि खतांचं व्यवस्थापन कापूस पिकामध्ये कसं करता त्याच्यावरती बरंच बोल आहे. कापूस पिकामध्ये येणारे जे किडी जे आहेत, रस शोषण करणारे किडी जे आहेत, मावा आहे, त्याच्यानंतर पांढरी माशी आहे, फुलकिडे आहेत, नंतर त्याचा हा प्रादुर्भाव प्रादुर्भाव बघा तुम्ही, हे मावामुळे बघा आणि हे पण मावा आहे, मावामुळे पानं असे आकसतात हे, आणि तुळतुळ्यामुळे सुद्धा पानं शिपकप सारखे होतात आणि
पानाच्या कडा लाल होत जातात. रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, पांढऱ्या पिट्या ढेकूण, त्यांचं नियंत्रण वेळीच करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी अंतरप्रवाही कीटकनाशकांची आपण फवारणी केली पाहिजे. त्यानंतर बोंडाळ्यांमध्ये सध्या तरी गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावतोय, त्याचं वेळीच आपण नियोजन आपण केलं पाहिजे. ही गुलाबी बोंडळी आहे. साधारणपणे आपल्याला बोंड जेव्हा लागतं तेव्हापासून आपल्याला त्याच्या आधी पात्या लागण्याची अवस्था, फुलण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला ह्या लहान इन्स्टार्स आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर ही बोंड अळी मोठी झाल्यानंतर आपल्याला कापसाचं बोंड जेव्हा परिपक्व होताना दिसतं, त्या बोंड वाढतं त्यावेळा अवस्थेमध्ये आपल्याला ही लाल रंगाची गुलाबी रंगाची बोंडळी आपल्याला बघायला मिळते. आणि प्रत्येक बोंडामध्ये मागच्या वर्षी आम्हाला बघायला मिळाली. नंतर कापसामध्ये येणारे जे रोग जे ते पानावरचे ठिपके आहे, नंतर अँथ्रॅक्नोज आहे, त्याच्यानंतर ब्लॅक आर्म आहे किंवा पानावरचे ठिपके अशा प्रकारचे आपल्याला बघायला मिळतात. त्यांचाही आपण बुरशीनाशकांचा फवारणी करून त्यांचे आपल्याला नियंत्रण करता येते. उत्पादन घ्यायचंय त्यांनी साधारणतः 4x6 वरती लागवड केली तर साधारणतः 8712 झाडं बसणार आहे. आणि 4x1 वरती लागवड जर 10890 झाडं बसणार आहे. साधारणपणे सरासरी झाडांची संख्या ही 8500 ते 10000 झाडांची संख्या असली पाहिजे. आणि बोंडांची संख्या जी मी मागे दाखवलं आपल्याला टेबल, 28 ते 30 बोंड आपल्याला पाहिजेत. आणि सरासरी बोंडाचं वजन पूर्ण होऊ शेतकऱ्यांसाठी कापसाचे बोंडात वजन 3.5-4 ग्रॅम जरी मिळालं आपल्याला आणि 100 ते 125 ग्रॅम जरी बोंड 100 ग्रॅम वजन आपल्याला मिळालं कापसाचं, 100 ते 125 ग्रॅम जरी कापूस आपल्याला प्रति झाड आपल्याला मिळाला तर आपल्याला एकरी 10 क्विंटल उत्पादन मिळणं सहज शक्य आहे. झाडांची संख्या 10000 आणि बोंडांचं वजन 100 ग्रॅम तर 10 क्विंटल मिळणं सहज शक्य आहे. 8500 झाडं जर असेल आणि 125 ग्रॅम जर कापसाचं बोंडाचं वजन मिळालं तरी आपल्याला 10 क्विंटल कापसाचं उत्पादन प्रति एकरी मिळणं सहज शक्य आहे. तर आपण साधारणतः देश लावायचं आहे त्यांनी एकरी 20 क्विंटलचं टार्गेट ठेवलं पाहिजे. एकरी 20 क्विंटल उत्पादन मिळण्यासाठी झाडांची संख्या जी ती सांगता 4x6 होती 5425 झाडं बसणार आहे. एकरी 4.5x2 होती 4840 झाडं बसणार आहेत. आणि 4.5x1.5 वरती 6453 झाडं बसतील. 5x1.5 वरती 5808 झाडं बसणार आहे. साधारणपणे सरासरी आपण एकरी 5000 ते झाडं आपण धरली आणि 18 ते 20 सरासरी आपल्याला फळकांद्या आपल्याला मिळाल्या ज्याला आपण सिम्पुडेल बँचेस म्हणू. आणि प्रत्येक झाडावरती 70 ते 80 आपल्याला बोंड मिळाली. आपल्याला 100 आणि 150 बोंडाची गरज अजिबात नाही आहे. 70 ते 80 जरी बोंड मिळाले आणि ठिबक सिंचन पद्धतीतून पाण्याचा आणि खतांचा आपण वापर करतोय, बेसल डोस दिलेला आहे आणि 5 ते 6 ग्रॅम जरी बोंडाचं वजन आपल्याला मिळालं आणि साधारणपणे एका झाडाला आपल्याला 400 ग्रॅम जरी कापूस मिळाला, 400 ग्रॅम जरी कापूस मिळाला, झाडांची संख्या 5000 जरी असली तरी आपल्याला एकरी 20 क्विंटल उत्पादन मिळणं सहज शक्य आहे. त्यामुळे एकरी 20 क्विंटल उत्पादन मिळणं किंवा कोरडवाहू शेतकऱ्यांना एकरी 10 क्विंटल उत्पादन मिळणं याच्यामध्ये फार मोठं रॉकेट सायन्स नाहीये. फक्त शेतकऱ्यांची इच्छाशक्ती किती प्रबळ आहे आणि सांगितलं तंत्रज्ञानाचा तंतोतंत वापर आपण जर केला, हे प्रगत कापूस लागवडीचं प्रगत तंत्रज्ञानाचा आपण कापूस शेतीमध्ये वापर जर केला तर निश्चितपणे कोरडवाहू शेतकऱ्यांना 10 क्विंटल आणि ठिबक सिंचन वापरणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी 20 क्विंटल उत्पादन मिळणं सहज शक्य आहे. ठिबक सिंचन कापूस कापूस मध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला किंवा आपण ठिबक सिंचन पद्धती कापसाचा अर्थशास्त्र आपण समजून घेऊया. याच्यामध्ये तिघ पद्धतीचा कापूस आहे, कोरडवाहू पद्धतीचा कापूस आहे, बागायती कापूस ज्याला मोका सिंचन पद्धती पाटपाणी पद्धती होता आणि ठिबक सिंचन पद्धती होता. साधारणपणे लागवडीचं अंतर जे 4.5x6 आहे कोरडं होत, कोरडवाहू शेतकऱ्यांचं लागवडीचं अंतर जे 4.5x6 आहे. झाडांची संख्या पाहिली आपण, साधारणपणे आपण पाहिली 4.5x6 वरती. त्यानंतर पाट पाण्या पद्धतीवरती बघा, साधारणपणे 5x5
जवळपास 1.5 फूट अंतर आहे, 5 बाय 1.5, आणि ठिबक सिंचन पद्धतीवरती सुद्धा 5 बाय 1.5 फुटावरती अंतर आहे. तर साधारणपणे लागवडीचा जो खर्च जो आहे, लागवडीचा खर्च साधारणपणे पूर्ण शेतकऱ्यांना 12,800 येतोय, मोकाट सिंचन पद्धतीवरती शेतकऱ्यांना 27,800 येतोय, आणि ठिबक सिंचन पद्धतीवरती जवळपास 37,000 रुपये खर्च होते. उत्पादन जर पाहिलं आपण तर कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी इथे सध्याच्या परिस्थितीमध्ये 4 क्विंटल येतोय, त्यांना मिळते 4 क्विंटल उत्पादन मिळालंय, आणि पाट पाण्या पद्धती 8 ते 10 क्विंटल उत्पादन मिळतंय, आणि ठिबक सिंचन पद्धतीवरती 25 क्विंटल पर्यंत मिळतं, पण इथे आपण 22 क्विंटल भेटलेला आहे. कापसाचा भाव जर पाहिला आपण तर 5,000 रुपये सर्वांना सारखा झाला, आपण 5,000 तर याच्यापासून एकूण उत्पन्न जे एकूण उत्पन्न जे आपण ढोबळ उत्पन्न म्हणून कोरडवाहू शेतकऱ्यांचं एकूण 4 क्विंटलचं 5,000 होतील, आणि इथे 10 क्विंटलचं जे पाटपाणी पद्धतीचं आहे त्यांचं साधारण 50,000 होतील, आणि त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीवर शेतकऱ्यांचं 22 क्विंटलचं साधारण 1,10,000 होतील. कोरडवाहू शेतकऱ्यांना एका एकरी 7,200 रुपये मिळत आहेत. तर मोकाट सिंचन पद्धती मोकाट पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा मोकाट सिंचन पद्धतीचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना 22,200 रुपये मिळत आहेत एका एकरमध्ये निव्वळ नफा, आणि ठिबक सिंचन पद्धतीवरती एकरी 22 क्विंटल उत्पादन मिळणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी 73,000 रुपये निव्वळ नफा मिळतो. तसा पाहिला तर कालावधी जवळपास सारखाच आहे, तिघ शेतकऱ्यांचा कालावधी हा जवळपास सारखाच आहे, परंतु मिळणाऱ्या नफ्याचं प्रमाण बघा, 7,200 कोरडवाहू शेतकऱ्यांना, मोकाट सिंचन पद्धती पाट पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांना 22,200, आणि ठिबक सिंचन पद्धती वापरणाऱ्यांना हा जैन ठिबकवरती कापूस हा शेतकरी एकरी 20 ते 30 क्विंटल घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बघितलं आपण तर जवळपास 73,000 रुपये त्याला निव्वळ नफा मिळतोय. तर आपण आपल्या माननीय पंतप्रधानांचं जे डबलिंग द फार्मर्स इन्कमची जी संकल्पना जी आहे, तर डबलिंग द फार्मर्स इन्कम ची संकल्पना जी आहे ती या ठिकाणी कापूस पिकामध्ये ठिबक सिंचनचा जर वापर केला तर निश्चितपणे उत्पादन त्याचे उत्पादन डबल होताना आपल्याला दिसतंय. त्यामुळे डबलिंग द फार्मर्स इन्कम कापूस पिकामध्ये ठिबक सिंचन पद्धतीवरती शक्य आहे. हे जे शेतकरी जे नारायण कृष्णा ठाकूर म्हणून, हे नारायण कृष्णा ठाकूर यांचं गाव आहे, गावा त्यांचं गाव गाव मामाचे मोहिदे आहे, तालुका शहादा जिल्हा नंदुरबार, तर यांनी एकरी 49.5 क्विंटल कापसाचं उत्पादन काढलेलं. पण या 49.5 क्विंटल मध्ये पुनर्भारचं पीक सुद्धा आहे, फरदडचं सुद्धा पीक. आता आम्ही लोकांना फरदड घ्यायला मनाई करतोय, डिसेंबरच्या अखेरला पीक संपवायला सांगतोय, कारण फरदड पिकामध्ये आपल्याला गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव खूप जास्त वाढताना दिसतोय. त्यामुळे गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव कापूस पिकामध्ये वाढू नये त्यासाठी कापसाचं पीक हे डिसेंबरच्या अखेरला संपवलं पाहिजे. तरीही या शेतकऱ्याने डिसेंबरच्या अखेरपर्यंत एकरी त्याच्या पुढच्या वर्षामध्ये एकरी 31 क्विंटल कापसाचं उत्पादन मिळालं, म्हणजे ठिबक सिंचन पद्धतीवरती एकरी 30 क्विंटल उत्पादन डिसेंबरच्या अखेरला सहज शक्य आहे. हे असे शेतकरी ज्यांनी एकरी 30 क्विंटलच्या पुढे उत्पादन मिळवलेलं आहे, असे असंख्य शेतकरी जे आपण ठिबक सिंचनचा अर्थशास्त्र समजून घेतलं, आणि कापसासाठी ठिबक घेतला ठिबक सिंचन संच जो आहे तो आपण 125 पेक्षाही अधिक पिकांसाठी आपण वापर करू शकतो, त्याच्याबद्दल काही मनामध्ये शंका नाही. हा कापसासाठी घेतला ठिबक कापसासाठी घेतला ठिबक सिंचन संच जो आहे हा आपल्याला सर्व पिकांसाठी वापर करता येईल, त्याच्यामध्ये भाजीपाला असो किंवा विदेशी भाजीपाला असो किंवा तृणधान्य असो किंवा कडधान्य असो किंवा तेलबिया असो किंवा नगदी पिकं असो किंवा फळझाडं असो किंवा मसाल्याची पिकं असो किंवा वन पिकं असो किंवा औषधी वनस्पती असो सुगंधी वनस्पती असो फुलशेती असो चाऱ्याची पिकं असो किंवा शोभेची झाडं असो, या सर्व पिकांसाठी आपल्याला कापूस पिकासाठी घेतला ठिबक सिंचन संच जशाचा तसा आपल्याला वापरता येतो आणि वापर करता येईल. महाराष्ट्र शेतीमध्ये हे 4 चॅलेंजेस आहे, पाण्याची टंचाई, विजेची टंचाई, खतांची टंचाई आणि मजुराची टंचाई, या 4ही टंचाईवरती
मात रामबाण उपाय जो आहे तो म्हणजे ठिबक सिंचन पद्धतीमधून वितरण करण्याचा वापर अर्थात ड्रिप फर्टिगेशन इज द ओनली कम्प्लीट सोल्युशन. ठिबक सिंचन पद्धतीमधून विद्राव्य खतांचा वापर आपण केल्यास पाण्याची बचतही होते, विजेची बचत होते, खतांची 25-30% बचत होते, मजुरांची बचत होते आणि म्हणूनच आपल्याला ड्रिप फर्टिगेशन इज द ओनली कम्प्लीट सोल्युशन. त्यामुळे ठिबक सिंचन पद्धती शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगला रामबाण पद्धती तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेला आहे. तरी बंधूंनो आपल्या कापूस लागवडीच्या तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे. त्या तरीही ज्या शेतकरी बंधूंना कापूस लागवडीच्या तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये काही मनामध्ये शंका असेल, काही प्रश्न असेल, काही समस्या असेल, त्यांनी माझ्याशी डायरेक्ट संपर्क करू शकता. संपर्कासाठी माझा फोन नंबर आहे 94-22-77-49-81 94-22-77-49-81 किंवा दुसरा नंबर आहे जिओचा 89-999-29-38 त्या नंबरवर माझा संपर्क करा. व्हॉट्सअपवरती तुम्ही टाकू शकता किंवा ह्या येणाऱ्या मे महिन्याच्या कृषी तीर्थ अंकामध्ये जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगावचा आमचा स्वतःचा कृषी तीर्थ अंक मासिक आम्ही सुरू केलेला आहे आणि या मासिकामध्ये दर्जेदार लेख आम्ही प्रकाशित करत असतो. तर येणाऱ्या मे हंगामामध्ये पुढच्या महिन्याच्या कृषी तीर्थ मासिकामध्ये कापूस लागवडीच्या तंत्रज्ञानामध्ये कापूस लागवडीच्या प्रगत तंत्रज्ञानाचा सविस्तर लेख माझा पुढच्या महिन्यात प्रकाशित होणार आहे. तर त्या लेखाचा आपण निश्चितपणे फायदा घ्या आणि मनात शंका ज्या असतील त्या निश्चित आपल्या दूर होतील, मला याबद्दल खात्री आहे. येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपल्याला कापूस पिकाचं विक्रमी उत्पादन मिळून कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी 1 एकरी 10 क्विंटल आणि बागायती शेतकऱ्यांना 1 एकरी 20 क्विंटल उत्पादन मिळो आणि अजून अधिक आर्थिक फायदा मिळो, आर्थिक नफा मिळो अशी मी शुभेच्छा देतो आणि हे उत्पादन घेण्यासाठी आपल्याला उत्तम आरोग्य लाभो अशी शुभेच्छा देतो आणि ते थांबतो. नमस्कार, जय हिंद, धन्यवाद. Water is life. We all need clean water to live, to grow crops, to thrive. But there just isn't enough water or land to feed our hungry world. Unless we change the way we grow food. That's why millions of farmers are turning to Jain. Jain is totally integrated, totally innovative. Farmers helping farmers. The company logo reflects our holistic cycle of shared values. The sun, source of free renewable energy. Enhanced crops thanks to tissue culture plants and improved inputs. Water used sparingly and intelligently. The land protected and used wisely to deliver more. Jain has become a worldwide force in irrigation technology, the agri-value chain, and green energy solutions. Headquartered in Jalgaon, India, in just 2 generations, the company that started with 7,000 rupees has become a billion-dollar organization, the world leader in agro-technology. Jain starts with detailed 3D designs and provides the widest range of irrigation products and solutions. In this remote part of the world, where there is no electricity, Jain's solar-powered pumps provide on-demand irrigation through a variety of Jain pipes to irrigate the roots of plants produced in Jain's own fields and greenhouses. We pioneered the use of drip tapes for row crops with the innovative Chafin tape. Thanks to our micro-irrigation systems and close work with farmers, we help them grow better produce that sells for more. We have even created a breakthrough technique to grow rice with drip irrigation. The result, better yields and better quality. Israel is known for bringing advanced irrigation to the world, and Nandan Jain led the way with integral drip line and sprinklers. Jain, total integration, total technological innovation.
whether you farm 1 or 100,000 acres. No one offers a greater variety of products than Jane. On 5 continents, Jane is transforming the lives of farmers. Millions of farmers, 10,500 associates, more than 1,000 agro-specialists, 30 production plants, sales in 116 countries, 7,000 dealers and distributors, global leaders in micro-irrigation, mangrove processing, tissue culture plantlets, pioneers in solar agri-pumping, producing 40,000 kilometers of drip tube every day, with annual revenues exceeding $1 billion, and revenue growth of 1,400% in just 10 years. Why is Jane different? We are a global company that built our business on results, trust, constant innovation, and total integration. We are financially strong, enjoying steady, sustainable growth. We believe that you need to leave the world a better place than you found it. We believe in sustainability. We invest heavily in our people, our partners, and critically, our farmers. Food and energy security is tied to water security. But with today's technology, no one should ever go hungry. And every farmer, no matter how small or large, can produce more crop per drop. There is no need to fight wars over water, because if used wisely, we can make it last. Water is life, and at Jane, we are dedicated to improving life everywhere for everyone, now and in the future.